अरे हरबा, बेटी तैयार है चंदू भाऊ। वाह, बाप रे, 8 वाजले, चुकून 7:40 8 गजर लागला। आज परीक्षा आहे, अरे मेलो। ए स्क्वेअर प्लस बी। ओ सॉरी। चंदू भाऊजी, काय हवंय तुम्हाला? वहिनी, जरा रुमाल पाहिजे होता। रुमाल घे ना, पूरा पॅकेटच ठेव, पेपर उघड आला तर उपयोगी पडतील सगळेच, घाम पुसायला। सुरेंद्रदा, आता दरवाजा उघडणार नाही, जरा एक मिनिट थांब। ओ सुरेंद्रदा, आओ भाऊजी, केव्हा तर दरवाजा ठोठवतायत, तुमचा व्यायाम काही संपत नाही। कमलावनी, पेन पाहिजे। पेन ना, घ्या ना हवी तेवढी। घ्या करा हिशोब, इतकी सगळी पेन्स कशाला देतेस? ही घे पेन्सिल। दादा फायनल एक्झाम आहे, पेन्सिल कशी चालेल, पेनच पाहिजे ते। एक्झाम आहे, अच्छा अच्छा, पण नवीन आहेत ना माझे पेन। हे बेस्ट लक एक्झामला। थँक्यू थँक्यू। आणि परत काय विसरू नकोस। आई, खायला दे चटकन, खूप उशीर झालाय। ब्रेकफास्ट इज रेडी। ओ थँक्यू, वा नमे, बहीण असावी तर अशी। आणि काय हुकूम? पाणी पाणी। अच्छा चंदू, अरे सावकाश होऊ दे, हा एवढी घाई काय? बाबा एक तास उशीर झालाय। एक तास? हो म्हटलं, आपण एक तास आधी तयार झालात, कळलं का? काय? मी तुझ्या गजराचं घड्या एक तास पुढे केलेलं, समजलं? मूळ खराब करून टाकणार। काय झालंय बाबा, गर्दी कसली? काही करपण नाही, कुणीतरी मारामारी करते। मारामारी? सद्दूच्या मालाची चोरी, जीव फार स्वस्त झालाय काय? नाही चोरी, सोडून दिला तुला। अरे सदो, अरे चंदो, राम राम। राम राम। अरे दोस्त असावा त्रास असावा, तुला भेटण्यासाठी सारा रस्ता जाम करून ठेवला होता दोस्त। सदू, तुझं असलं वागणं रस्त्यावरच्या मारामाऱ्या आपल्याला पटत नाही बाबा। दोस्त, आजकालच्या जमान्यामध्ये ही भाषा देखील माणसाला यायला हवी। म्हणजे आज जर मी गप्प बसलो असतो ना, तर माझ्या घामाची कमाई हातोहात उडवली असती त्यानं, चोरी करून पळत होता चोर लेखाचा। अच्छा असं आहे होय? पण नाही दोस्त, अरे तुला आमच्या या आयुष्याची काय कल्पना असणार का? अरे तू आहेस कमिशनर साहेबांचा लाडका मुलगा, आणि मी तर आहे मस्त कलंदर। जे जे सुंदर ते माझे घर, जे जे सुंदर ते माझे घर, मी तर आहे मस्त कलंदर, मस्त कलंदर हो हो हो, 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 हो।
ले लाना दे तो हाथ अडले लाना दे तो हाथ एका काची करी तो साथ सुख दुखी मी शांत राहतो पुढेच जातो गाणी गातो हो 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 श्रमुनि कम वितो श्रमुनि कम वितो माझी भाकर मी पर आहे मस्त कलंदर मस्त कलंदर हो 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 जीवन म्हणते केवळ वाट केव्हा उतरण केव्हा घाट जीवन म्हणते केवळ वाट केव्हा उतरण केव्हा घाट ध्येय ध्येय ते वाटे लोका चुकून लाभ ते कोणा एका हो 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 म्हणून चालतो म्हणून चालतो असा निरंतर मी तर आहे मस्त कलंदर मस्त कलंदर हो 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 कॉपी करून पास होण्यापेक्षा नापास होणं चांगलं अरे हे चंदू इतका उशीर का केलात पेट्रोल पंपवर जरा वेळ झाला रे हो टाकी फुल केली नवीन पॅकेट द्यावं लवकर मला भूक सपाटून लागली हो ना मग घाबरू नको इथे गवत भरपूर आहे वंदना तू माझ्यावर रागवलं नाहीस छे छे उलट मला खूप बरं वाटलं अगदी बरोबर आहे कॉपी करून पास होण्यापेक्षा नापास झालेलं बरं फ्रेंड्स लिसन लिसन ऐका एक धमाल आयडिया आपण सगळ्यांनी रेस लावूया अरे शुअर शुअर व्हाय नॉट पण एक अट आहे जो सर्वात शेवटी येईल त्यांनी आजचं डिनर द्यायचं कबूल हो कबूल कबूल काय झालं आता अरे थांबलास का कम ऑन चंदू अरे 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 थांबा थांबा ना एक मिनिट बिजू शिला थांबा ना प्लीज काय बाबा
हे कसं काय झालं? अरे आपल्या डिनरचं काय होणार? चंदू तर अजून आलाच नाही. बिचारा चंदू. अडतो बघा चंदू. ए चंदू काय झालं? ही काय तुझी दशा? आणि चंदू तुला बघून असं वाटतंय तारसिंग बरोबर कुस्ती कोण आलाय? टायर पंक्चर झालं वाटतं. नाही धोका दिला सालीन. ह्या पेट्रोलच्या ट्यूब न आजकाल कुणावर विश्वासच ठेवता कामा नये. हे बघ चंदू, हे नाटक तुझं चालणार नाही. ट्यूब फाटू दे किंवा टायर, डिनर पार्टी तुला द्यावीच लागेल. ओ हो, हॅव अ हार्ट. चल चंदू. अरे जरा तरी माणूस की ठेवा. घ्या सगळे माणूस घ्या, दोघांच्या गरज आहे. बस किती स्वार्थी लोक आहेत हे. तुझ्यावर काय प्रसंग ओढवला त्याचा विचारच करीत नाही. एवढा लांबून मोटरसायकल ओढत आणलीस? हा घे घामपूस. अशा लोकांशी बोलायला सुद्धा मन होत नाही. कुणाला आपुलकीच नाही, जो तो फक्त डिधारचीच काळजी करतो. काही काळजी करू नकोस वंदना, हा डिनर खूपच महाग पडेल. डिनर का बिल 245 रुपये. अच्छा डिनरचं बिल ते साहेब देतील. वंदना जरा 30 रुपये देशील, उद्या देईन तुला मी. ओ शुअर. अरे माझी मनी पर्स कुठे गेली? पर्स? हो ह्याच्यातच ठेवली होती. कुणाला दिली होतीस का? चल नीट बघ एकदा. कुठे तरी पडली वाटत. तुझी ती पर्स नव्हे, हिरवे लाल पट्ट्यावाली. हो हो तू बघितलीस? हो हो, त्या निळ्या तळ्या काठी चार खांबी छत्री खाली टिश्यू पेपर काढताना. ओ येस, तिथेच विसरले वाटत. किती पैसे होते? असतील काही 800-900. जाऊ दे उद्या बघूया. कुणच ठाऊक आता उद्या सकाळपर्यंत ती पर्स तिथे राहते का नाही ते. मी आत्ताच पर्स घेऊन येतो. मला माहिती आहे तू जंगलात रात्री आवळ्या जायला घाबरतेस. नाही म्हणजे मगाशी शिकारीच्या थापा मारून भादरी जाव मात्र फसलाच आणलास. काय आम्हाला बनवतेस काय? खोटा रुबाब दाखवतेस. हे पहा मी डरपोक नाही आणि कशालाही घाबरत नाही. जा ना घेऊन ये पर्स. आपली पैस, तू काय ती पर्स घेऊन येत नाहीस. आणि आणून दाखवली तर आयुष्यभर तुझा गुलाम राहीन. महाराज या अरण्यात फार भयंकर जनावर आहेत. जय शंकर जय शंकर. घाबरू नकोस पाये, जगातील अशी कोणती अमानुष शक्ती आमच्या समोर येऊ शकत नाही. आमची दृष्टी पडताच जाऊन खाक होईल. निश्चिंत रहा बाये, निश्चिंत रहा. तू जेव्हा आम्हाला शरण आलीस तेव्हाच तुझ्या शरीराभोवती एक अभेद्य कवच निर्माण झालं होतं.
आता तुला माझ्या शिवाय कोणीही हात लावू शकत नाही. फार बरं झालं आपण भेटलात महाराज, नाहीतर मी भीतीनेच मरून गेले असते. जय शंकर, आता भिण्याचं काही कारण नाही. पण बाळे, अशा घोर अरण्यात काळोख्या रात्री तुझ्या कोमल देहाला कष्ट देण्याचं कारण? महाराज, मी मित्रमैत्रिणींबरोबर पैस लावून आले आहे की मी एकटी जाईन, घाबरणार नाही. आणि तिकडे विसरून आलेली पर्स एकटी घेऊन येईन. पर्स? पर्स म्हणजे काय? यावनी भाषेतला शब्द दिसतो. पर्स म्हणजे बटवा महाराज, पैसे ठेवायचा. त्या तिथे विसरून आले आहे. आपण जर माझ्या बरोबर याल तर मी ते शोधू शकेन. मी जर ती पर्स नाही आणली तर मित्रमैत्रिणींना काय तोंड दाखवू? चल बाळे. महाराज, कंदील. कंदील? कंदील? हा कंदील. चल बाळे. महाराज, हीच ती जागा. चल बाळे. संकटात सापडलेल्या सुंदर मुलींची सेवा करणं हे आमचं कर्तव्यच आहे. आम्ही आमच्या अंतर्ज्ञानाने तुझा बटवा शोधून देऊ. बाळे, तू तिथं शोध, मी इथं शोधतो. बाळे, हा तर नव्हे. महाराज, हीच तर माझी पर्स आहे. अंतर्ज्ञान, अंतर्ज्ञान. थँक यू महाराज, थँक यू. आहे की नाही धाडस? कुठे आहेत ते मला डरपोक म्हणणारे? त्याला माझ्या समोर खेचत घेऊन या आणि म्हणा हो माझा गुलाम. कुठे आहे तो? त्याला खेचत आणा. गुन्हेगार हजर आहे, कडक शिक्षा मिळेल. लक्षात आहे ना, जन्मभर गुलामगिरी करावी लागेल. बघत काय राहिला शुंभासारखा? पाणीयान, लवकर. पाय चेप माझे. काय बोलला तरुण कुणी संभलते चलते काही. आज येऊनी तोच बिचारा लोळण घेतो पायी, लोळण घेतो पायी. सांगते ऐका, सांगते ऐका, सांगते ऐका, सांगते ऐका. सांगतो ऐका, सांगतो ऐका, सांगतो ऐका, सांगतो ऐका. बोला. दोघा मधला कलह असे हा, दोघा तत तो ठेवी. पाया पडतो हात जोडितो, शरणागत मी देवी ग, शरणागत मी देवी. सांगतो ऐका. कोमल ओठी कठोर वचने कधी न शोभा देती. अरे वा. नसो जनाची परी मनाची, मना असावी भीती ग, मना असावी भीती. ¡Para todo!
खाली विटंबना ही भारी शंभर डोळ्या समोर झाली विटंबना ही भारी मी बैरागी होऊन जातो फेकून सौखे सारी फेकून सौखे सारी शुभ्र भाव या केस लागती वर्षे का हो थोड़ी खरे साधुपण साधा या सब खोटी नकली दौड़े खोटी नकली दौड़े चंद्रमुखी कुणी पड़ली जर का संकटी एकाएकी तिच्या सहाया धावून जावो आम्ही तडका भडकी आम्ही तडका भडकी झाले गेले विसरा सारे प्रीत आमची राखा याच्या पुढची कथा मुके हे यंत्र सांगते ऐका जय शंकर यंत्र थांबले तिथेच थांबू तुम्ही चेत मोरंग यंत्र थांबले तिथेच थांबू धुनी चेत उरंगू वाट सरू ना मुसाफिराना गोष्ट आमची सांगू गोष्ट आमची सांगू जय हो स्वामी महाराज की जय हो तिन्ही जगाचे रहस्य लपले अपुला नयनी स्वामी निपा करू ते जनास उघडे शपथ घाल तो आम्ही नाही 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 घोर अपमान झालाय बैरागाचा माझं जर ऐका हो फेकून जाते झोळी आता काढून टाका दाढी दाढी फेकून जाते झोळी आता काढून टाका दाढी चुकले म्हणते तीन वेळ मी धरा जराशी गुढी धरा जराशी गुढी सौंदर्याचा असा अनादर इच्छित आम्ही नाही जे जे सुंदर तेथे तेथे दीन दया गणराही दीन दया गणराही सांगतो ऐका सांगतो ऐका तरुण काल का नको नकोसा आज नवासा होई अलभते या मिठीत गमसे रात चांदनी गाई रात चांदनी गाई सांगते ऐका सांगते ऐका सांगतो ऐका सांगतो ऐका सांगतो ऐका सांगतो ऐका हा 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 डोळे नीट मिटून ठेवायचे जरा किलकिले केले ना तर सगळं नाही सगळे डोळे ते मिटा आधी छान हा घट्ट घट्ट आला मंतर कोला मंतर छू डोळे उघडा बाबा आता चंबोकले चॉकले हे कसं आला तुला नाही रे करायचं तू छोटा आहे जादू नी करतात आजोबा हो आजोबा जादू आम्हाला पण येते असं मग डोळे मिटा जे मागाल ते मिळेल बर बाबा हे मिठे डोळे बघू नका हा नाही 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 बघू अरे 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 गुलामानो फसवलत मला छान छान राम राम या या सदोबा तब्येत काय म्हणते कमिशनर साहेब अरे आता कसं कमिशनर रिटायर होऊन बसलोय ना मी हा हा तुमची ऑर्डर अच्छा थँक्यू सदू सदू तुला मी किती ते सांगितलं सायकलवर सामान लादून दिवसभर भटकत असतोस असं किती दिवस चालायचं अरे आमच्यासारखी माणसं पाठीशी आहेत का नाही एक दुकान उघडत रासाहेब आपलं हे चालतो फिरतो दोन चाकावरचं दुकान छान आहे बघ अरे कुणाची गुलामगिरी नाही ताबेदारी नाही मनात आलं तर थांबलो मर्जी लागली चला लागलो त्यातून तुम्हाला लोकांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे मला कसली कमी आहे
हरी काका आलो आलो हाँ हे वाण्याचं सामान आणखीन हे लिस्ट सदूजी माझी वस्तू एकदा सांगितलेली गोष्ट सदू शिंदे कधीही विसरत नाही ही तुमची इंटिमेटची बॉटल थँक यू आणि कमलाबाईनी ही लेस थँक यू 111 रुपये 40 पैसे 120 रुपये 50 पैसे पैसे काढा हे की नाही भाऊजी घरच्या अकाउंटवरच टाकून द्या हे सुद्धा सदू भाऊ माझं पेन आणलं अगं न आणून सांगतोय कुणाला धडपणे या घरातून जायचंय मला हे पेन वाव किती छान आहे कितीला आहे 1,00,000 रुपये आहे वेडे मोठा भाऊ धाकट्या बहिणीकडून पैसे घेतो चल थँक यू आई साहेब बोलत आहेत हॅलोच राम राम आई साहेब राम राम अरे ये ये सुदू बस हे का तब्येत ठीक नाही का अरे ते जुनं दुखणं खोकल्याच हा हा या औषधाच्या जीवावर दिवस काढते अरे बा जी बघितलंस ना सदू आलाय होय आई साहेब आता आणतो चहा नुसता चहा नाही चहा बरोबर पुडाच्या वड्याही हा काय रे हे बघ अरे अरे काय रे मॉडर्न आर्ट काही समजलं मला सुद्धा समजलं नाही तुझ्या वहिनी आहेत ना त्यांना एका आर्टिस्टने 200 रुपयाला गंडवलंय अच्छा आता तूच विचार एखादी वस्तू पडून राहायची त्यापेक्षा कुणाच्या उपयोगी आली तर बरं छान आहे कल्पना आहे ना मी असं करतो एखादा मॉडर्न आर्टच्या जाणकाराला ही देऊन टाकतो ठीक आहे बरोबर फुकट घ्या करा हिशोब म्हणजे माझी आयडिया काय होती तू ती लिलावात बोली लावतोस ना तर ह्याच लिलाव करून जास्त पैसे मिळवून दे जास्त नाही म्हणजे कमी मिळाल तर चालतील ते काय म्हणतात चोराच्या हातची लंगोटी करेक्ट थँक्स 210 रुपये एक वार पहा विचार करा अत्यंत दुर्मिळ वस्तू आहे ही अरे कोणीतरी बोला नाही अरे अमेरिकन माणूस असता तर त्याने या मूर्तीसाठी जवळजवळ $2,000 दिले असते आणि तुम्ही फक्त 210 250 250 रुपये एक वार 250 रुपये दोन वार 250 तीन वार दादा साहेब पैसे घ्या आणि माल द्या मंडळी आता इथं लक्ष द्या संपन्न अभिरुचीची ही निशाणी आहे मॉडर्न अहो एक कसले चित्र बरे आपलं आशा 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 कुणाची आशा यांची यांची तुमची आपल्या सगळ्यांची अहो कुणाची का असे ना पण हे चित्र आहे आशेच कठीण आहे या चित्रात ना माणूस ना झाड ना आकाश ना पाणी पण रंग आहे आकार आहे कलर्स अँड पॅटर्न्स फ्रेम मात्र झकास हो 50 रुपये 66 रुपये 70 रुपये 70 रुपये एक वार 70 रुपये दोन वार 70 रुपये करा हिशो 200 तर खरेदी आहे 150 रुपये 200 रुपये 200 छान छान असली सुवर्ण संधी पुन्हा मिळणार नाही अरे बोला बोला आपलं तन मन धन सर्वस्व पणाला लावून बोला बोला 1,000 शाबा बस बस 1,001 वा वा 1,001 अरे रसिकाने पुढे बोला 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 हा बोला बोला वाढवा बोला वाढवा वाढवा हो बोला ना बोला 1,000 एक वार 1,000 एक वार 1,000 दोन वार अरे कोणीतरी बोला रसिकानं बोला 1,000 दोन वार 1,000 दोन वार आणि आता 1,000 तीन वार जय हो तुमची मॉडर्न आर्टचे खरे रसिक आपणच ठरलात हा लेला साहेब बर पैसे घ्या वस्तू देऊन टाका बर अहो मिस्टर चाललात कुठे पैसे द्या हो पण हे पेंटिंग माझंच आहे नंतर कमिशन द्या कमिशन
अहो पण विक्री झालीच नाही तर कमी झालीच नाही कशी 1000 रुपयाची बोलू तुम्हीच बोललाय मी हा हा तुम्ही तुम्हाला पैसे हे द्यायलाच पाहिजे 200 रुपये कमिशन द्यावे लागतील द्या 200 रुपये 200 रुपये द्या 200 रुपये तो फसली इश्काची इंगळी डसली हो माझ्या प्रेमात पुरगी ज्वेलरी बॉक्स कुठे गेले अरे हरबा हरबा बाहेर गेले काही काम आहे नाही आपलं हे ठेवलं तिथे इथे हे काय ठेवलं तर डबा 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 मिठाईचा मिठाईचा नाही ग ज्वेलरी बॉक्स निळ्या रंगाचा होता बघितलास रिकामा होता रिकामा हो रिकामा होता बघितलास महा रिकामा डबा तू ठेव आणि लॉकेट मी ठेवते बरं का नमे हे मस्क आधी सांग ही वंदना कोण आहे काय म्हणालात साक्षीदार मिळत नाही खरेदी करा साक्षीदार पैसे फेकल्यावर मिळणार नाही अशी कोणती गोष्ट आहे जगात पप्पा तुम्ही बोलवलात मला हो वंदना ते जनरल भोसले माहित आहेत ना फार बढिया स्वामी आहे आपल्या पेक्षाही श्रीमंत त्यांची अपॉइंटमेंट आहे तुला माझ्याबरोबर चालायचं आहे पण पप्पा आज माझ्या मैत्रिणीने मला चहासाठी बोलवले पिकनिकच्या दिवशी माझी पर्स हरवली होती ना ती त्यांनाच शोधून दिली आणि पप्पा आज जर मी प्रॉमिस मोडलं ना तर कधीही बोलणार नाही माझ्याशी तो तू म्हणजे पप्पा ते काय ही जी माझी मैत्रीण आहे ना ती एकदम टॉम्बो आहे म्हणून आम्ही सगळं तसंच म्हणतो त्याला आय मीन तिला तिला असं 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 अरे रे हे काय करतोस कोणी बघेल ना कोण इथे बघायला सगळा हॉल तरी रिकामा पडलाय बघ बघ कोण दिसतंय तुला कुत्रा देखील नाही आणि अरे रे तरी पण कोण आलंस तर येऊ दे कुणाच्या बापाला मी घाबरत नाही बापरे बाबा मेलो बाबा बाबा चल चल पळ लवकर 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 थोडक्यात तू वाचलो बसा कमाल ऑर्डर दिल्यापूर्वी सर्व्हिस म्हणून तर हे हॉटेल मला खूप आवडत काय रे असा काय पाहतोस साहेब इथे एक तरुण आणि तरुणी बसली होती तरुण आणि तरुणी इथे तरुण आणि तरुणी कोण नाही दोन म्हातारे आहेत बघ बरं दे आम्हाला दे तुझे वडील गेले असतील का रे काय कळत नाही बाबा राम राम कमिशनर साहेब राम राम सदू बसले अरे चहाती घेऊन जा माफ करा सर मॅडमचा चहा सोडून जर तुमचा चहा घेतला ना तर हे हॉटेल मला कायमचा बंद होईल भाई भयंकर गरम डोक्याची आहे थँक्यू सर अरे हे काय आता नवीनच चमारी डब्याला पाय फुटले हे बघ हे सदूच काम सध्या करतोस काय मारून टाकशील मला रे तर ही कबुतराची जोडी बसली हो इथं रोमांस चाललाय लपन छपन लप छपन सदू आता तुझ्याजवळ काय लपास तू आती ना तुझी ओळख करून देतो आती आती मी ओळख करून घेतोच शिवाय यांची ओळख कमिशनर साहेबांशी करून देतो नाही म्हणजे बाहेरच बसलेले आहेत ते कमिशनर साहेब लवकर या फॅमिली रूम मधला लपंडाव बघायला या सदू मी तुझ्या पाया पडतो जास्त पोलसन लावू नकोस भरपूर आहे माझ्याकडे मुलाचे गुण बापाला दाखवून देतोय वा वा अरे काय जोडा आहे काय सिलेक्शन आहे रावसाहेबांनी देखील घेऊन या कमिशनर साहेब अरे सदू कशा लाग मारलीस
मी कुठं आहे? मी नाही चांगली मालिश तू आग मी ऐकली ऐकली हो मग तर माझ्या माझ्या लता त्या माणसं घाबरल्यासारखा दिसतोय मी नाही नाही मी ही तुमची तुमची तुमचा आधार मी तेवढंच करता आलो होतो हो का या आता मग नमस्ते बरं ठीक आहे ना हो हो मी ठीक आहे हा राम राम बाबा तुमच्या हरिपूरच्या केस काय झालं अरे तारीख पडली पुढची अच्छा ठीक आहे हो तर ठीक आहे ना अरे अरे चोरा आशु पिंकी इकडे आपो आजोबाला खाऊन द्या बरं मी आजोबांच्या खातन खाणार मी सुद्धा अरे आपण नुसतं पाहतच राहणार आहात की काय खाणार आहात भूक भीक नाही लागत लागत कशी नाही पण आपल्या पोरांचा आपसातला जिव्हाळा बघूनच पोट भरलं माझ आला रे आला आला चंदू सर रिझल्ट आला पास झाला पण थर्ड क्लास काय थर्ड क्लास मग काय झालं पास तर झाला ना त्याला ते पास होणं म्हणतात रात्र रात्र जागण दूध पिणं लोणी खाणं आणि त्याच्यावर लाईटचा खर्च फॅनचा खर्च पेपरचा खर्च पेनचा खर्च घ्या करा हिशोब माझ्या हिशोबाने तर टोटल लॉस 1813 हा तर तुझा रोल नंबर आणि हा तर फर्स्ट क्लास मध्ये आलाय फर्स्ट क्लास बघूया बघूया थर्ड क्लास चंद हार्टिएस्ट कंग्रॅच्युलेशन पार्कर पेन थँक यू प्रेझेंट फ्रॉम मी थँक यू तुम्ही काहीतरी द्या ना हो पण मी देतो ना आशीर्वाद नुसते आशीर्वाद नको तो काहीतरी वस्तू द्या ना वस्तू वस्तू काय देऊ मी चंदू माझ्याकडनं ह्या दोन पेन्सिल दोन दादा आपण याला फर्दर स्टडीसाठी अमेरिकेला पाठवूया हो पाठवूया ना नको हो अमेरिकेला पाठवलं फार खर्च होणार 24,780 रुपये हरकत नाही चंदू तू जायची तयारी कर पैशाचं आपण बघून घेऊ थँक यू बाबा थँक यू पण कमिशनर साहेब आपल्याकडे पहिलेच 30,000 रुपये बाकी आहेत मग त्यात काय झालं हे 25,000 रुपये त्याच्या खाली लिहून ठेव म्हणजे झालं अरे तुला तर माहित आहे माझा तो हरिपूरचा खटला माहित आहे उपेंद्रनाथजी त्याचा निकाल आपल्याच बाजूने लागणार याची मला खात्री आहे मग तुम्ही लाखांच्या नोटात लोळाल अरे तेच मी म्हणतोय आज तू मला कर्ज देतोयस उद्या तू माझ्याकडनं घे राम राम राजा भाऊ राम राम या 3 डझन जामनगर अन्यायच्या डबे मोजून घ्या हे बघ सदू अरे आजकाल हॉटेल चांगलं चालत नाही तेव्हा मालाला खप नाही मी म्हणतो 1-1 डझन पुरे राजा भाऊ काय पिंटो साहेब अहो हॉटेलचा मॅनेजर मी आहे खप होत नाही खप करावा लागतो सदू आणलेला माल इथेच ठेवून जा आणि हा माल आहे ना मॅडम जवळ बसून कर थँक्यू पिंटो साहेब थँक्यू वेलकम वेलकम सॉरी 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 नाही नाही एकही रूम खाली नाही 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 सॉरी थँक्यू सॉरी फ्रेंड्स सॉरी टू कीप यू वेटिंग वी आर ट्राइंग टू अकोमोडेट ऑल ऑफ यू वी आर ट्राइंग टू प्लीज बी सीटेड प्लीज मदन कसं काय चाललंय हॉटेल हॉटेल काय साहेब उत्तम चाललंय रूम्स मोकळ्या राहत नाही आहेत अकॉमोडेशन साठी रांग लागली आहे व्हेरी गुड आपल्या दोघांना मदन भैया स्टोर रूम मध्ये पोहोचवलेल्या सामानाची ही यादी गैर साधू सामान आणखी लागेल दुपटीनं भले म्हणजे माझं कमिशनही वाढलं दुपटीनं जाताना कॅशर कडनं तेवढे पैसे घेऊन जा थँक्यू रुस्तमजी ऑलवेज चांगली खबर आणतो तुमचा घोडा जिंकला व्हेरी गुड तुम्ही दिलेली टीप कधीही चुकत नाही अच्छा मदन यांनी दिलेली टीपवर माझा हॉटेल सुद्धा लावेल रुस्तमजी हे 200 रुपये उद्या चेरेसवर लावणे सर नाही साहेब जोपर्यंत रुस्तमजी एकदम शुअर नसतो तोपर्यंत घोडा पैसा नाही लावत
सेठ आजच्या भावानी तुमचा घोडा 42,000 रुपये जिंकला. हे 40,000 आणि हे 2,000. हे 2,000 रुपये तुमचं कमिशन. थँक्यू सेठ. थँक्यू तुमजी. आजचा लंच माझ्या बघ. शुअर शुअर शुअर. काय बघतोस? बघतोय पैसा यायला लागला की कसं चारही दिशाने येतो. आता हेच बघ ना, हॉटेल कसं धो धो चाललंय. मेहनत करतोय मी, तिजोरी भरतीय साहेबांची. अरे मेहनत कधी फुकट जात नसते. त्याच आशेवर तर जगतोय. माझं एक स्वप्न आहे, हे हॉटेल एक दिवस माझं होईल. या हॉटेलचा मालक मी असेन. सुरेन, ए सुरेन, सुरेन, अरे काय झालं? तुला बरं वाटत नाही का? ए तू बोलत का नाहीस? आई माझी नोकरी गेली. काय नोकरी गेली? पण काय झालं? काय ती आमची कंपनी बंद झाली. फार वाईट झालं. आजकाल अशी चांगली नोकरी मिळणं फार कठीण आहे. अरे गेली तर गेली, फिकर कशाला करतोस? आमच्या हॉटेलमध्ये मी म्हणेन ती पूर्व असते. मी देतो तुला नोकरी आजपासून आमच्या गुलमोहर हॉटेलचा चीफ अकाउंटंट तू. पगार पहिल्यापेक्षा 100 रुपये जास्त. घ्या करा हिशेब. मदन, वा मदन दादा, ये हुई ना बात. 3 cheers फॉर मदन दादा. हिपे हुरे, हिपे हुरे, हिपे हुरे. पेड़े पेड़े पेड़े. हे काय आपल्या डोळ्यात पाणी? अग हे अन्नाचे अश्रू आहेत. किती प्रेम आहे या मुलांचं एकमेकावर. सावित्री, आता मला चंदूची आणि रामीची काही चिंता राहिली नाही. मी या नानत्या घरात निघून जरी गेलो अचानक तरी काही पिळायचं नाही. बाबापेक्षा भावाचं प्रेम त्यांना जास्त मिळेल. तुमच्याकडे रियल क्रोकोडाइल लेदरची पर्स आहे का? थांबा आणते. एक्सक्यूज मी, काय मस्त लॉकेट आहे. कुठे घेतलात? मला प्रेझेंट मिळाले. जरा बघू. हेच ते चंदूने दिले तुम्हाला. तुम्ही चंदूला कशा ओळखता? मी ओळखणार नाही तर कोण ओळखेल? आमचं एकमेकावर खूप प्रेम आहे. काय? हो, असा एकही दिवस जात नाही त्याला मला भेटल्याशिवाय. कोणत्या चंदू बद्दल बोलताय तुम्ही? तोच प्रेमभर मधला. आम्ही एकत्र खातो पितो धमाल करतो. आणि की नाही, मी त्याच्यावर जितकं प्रेम करते त्याच्यापेक्षा तो माझ्या जास्त प्रेम करतो. हे खोट आहे सगळं. खरं वाटत नसेल तर त्यालाच विचारा. नीच ढोंगी खोटारडा. मी आत्ताच्या आता जाऊन विचारते त्याला. अहो त्याला कशाला विचारता? मी सांगते की मी त्याची बहीण आहे. तू बडबड करू नकोस. का चंदू, हा बघ तुझा पासपोर्ट. आई पासपोर्ट, तुझा विसा सुद्धा लवकरच येईल. बघ आला पासपोर्ट. चल ग. अगं ये ग, चल ना. हे माझे वडील. नमस्ते. नमस्ते बेटा. आणि ही माझी आई. नमस्ते. नम्रता, ही मुलगी कोण ते सांगितलंच नाहीस तू? हे काय सोळांची समोर?
चंदूला तू या मुलीला ओळखतोस? हो ना, नाही म्हणजे मी तसा नाही नाही हो काय नाही मग माझ ओळख असून नसल्यासारखं काय दाखवतो भाऊजी? हे काय तुझं वय असल्या भानगड करायचं? दादा एकदा सरळ स्पष्ट सांगून टाक, काय ही मुलगी तुला पसंत आहे की नाही? नाही नाही ही मुलगी मला मुळीच पसंत नाही। तुला मुलगी पसंत असो वा नसो आम्हाला सून पसंत आहे। होणार तुझं लगीन होणार। होणार तुझं लगीन होणार, होणार तुझं लगीन होणार, दोनाचे चार हात होणार। अरे गड्या सौंगड्या, अरे गड्या सौंगड्या, तुझा नवर देव होणार। वाजत गाजत 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 सजणी तुझी येणार। कंकणे पैंजणे, कंकणे पैंजणे रुम झुम झुम गाणार। होणार तुझं लगीन होणार, होणार तुझं लगीन तीज करी शेजारी तुझ्या आसनात। खरीदारी तीज करी शेजारी तुझ्या आसनात। अमी सारे सगी सोरे, अमी सारे सगी सोरे, दूर 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 जाणार। होणार तुझं लगीन होणार, साधू डॉक्टर बोलू ना लवकर जा। काय सर बाबा? आजोबा बाबा 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 सावित्री बोला ना। आपण आपण केस हाडलो आता आता काय नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः। आत्मा हा अविनाशी आहे, त्याला शस्त्र छेदू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, तो पाण्याने भिजू शकत नाही अथवा वायूने शुष्क होत नाही। अशा तऱ्हेने आत्मा अमर असून देह मात्र क्षणभंगूर आहे। ज्याप्रमाणे आपण जुने वस्त्र टाकून नवे वस्त्र परिधान करतो। सासूबाई घरची बाहेरची बरीच पाहुणे मंडळी आली, सगळ्या वस्तू कशा उघड्यावर पडले। मी सगळीकडे कुलप लावून टाकते, मला जरा किल्ल्या देता का? माणूस या क्षणभंगूर देहालाच आपले सर्वस्व मानतो आणि लोभ मोहाच्या तडाख्यात सापडतो, त्यामुळे समूह निर्माण होऊन त्याचा बुद्धिनाश होतो, त्याच्या हातून विपरीत कृत्य घडतात।
तो कपटाचा आश्रय घेतो व लोभापायी प्रसंगी तो चोऱ्या सुद्धा करतो. फर्निचर 1204 रुपये 78 पैसे, इलेक्ट्रिकल डेकोरेशन 2000 रुपये, घराचा म्युनिसिपालिटी टॅक्स 3700 रुपये, धनी रामाचे 55000 रुपये. 55000 रुपये क्या करा हिशोब. मदन 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 हे बघ, आपल्या वडिलांनी केलेले कर्जाचे डोंगर माझ्याकडे एक दिडकी नाही द्यायला. दादा तू फार लवकर घाबरतोस बाबा. घाबरतोस? घाबरणार नाही तर काय करणार. डोळ्यासमोर अंधेरी येते, असं वाटतंय, असं वाटतंय की ढेकणाचा विष पिऊन मरावं. कसं फेडणार हे कर्ज? चंदूच्या लग्नानं. ते कसं? दादा दादा अरे बाबा, ते दाजी साहेब देशमुख कोट्याधीश भाऊ साहेब, त्याला मुलगा नाही, एकुलती एक मुलगी, शिवाय त्यांना ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, हार्ट ट्रबल सुद्धा आहे. म्हणजे तो लवकरच. पण त्याची सगळी इस्टेट चंदूला मिळणार. दादा अरे चंदूला काय कळतंय, तो अजून लहान आहे, त्याचा सगळा कारभार आपल्या दोघांच्या हातात येणार आहे. आपल्या दोघांच्या हातात? माग येता का उभा आहेस? चल नारींकडे चल. नमस्कार. नमस्कार. बसा. हा काय घेणार? काय चालेल, चिकन सँडविच, बिर्याणी, पापलेट, मटन रोल. हे सगळं झालंय आमचं. हो हो, घरीच झालंय. बरं मग काय येणं केलं? ते लग्नाची तारीख नक्की करायची होती म्हणून आलो. बाबांच्या मृत्यूमुळे निर्माण झालेली पोकळी या लग्नामुळेच भरून निघू शकेल. मग चंदूचं लग्न ताबडतोब करून टाका. कसं अगदी आमच्या मनातलं बोललात. नाही म्हणजे त्याचं काय आहे की आपली दोन्ही घरं लवकरात लवकर एक व्हावीत. म्हणजे वडिलांच्या मरणानं तुमच्या मोठेपणाचं पितळ उघडं पडलंय, ते तुम्हाला सहजपणे लपवता येईल. तुमच्या वडिलांनी केलेली कर्ज माझ्या डोक्यावर बसतील. तसं आमच्या मनात सुद्धा नव्हतं. नसेलही, पण मला हे लग्न मुळीच मान्य नाही. पप्पा ती मंडळी गेली? हो. काय झालं? लग्न मोडलं मी. हे काय केलं पप्पा? योग्य तेच केलं. पण पप्पा या बाबतीत बोलायचं तुला काही अधिकार नाही. म्हटलं होतं चंदूच्या लग्नामुळं डोक्यावरचा बोजा जरा कमी होईल. आणखी वाढलाच. क्या करा हिशोब, चंदूचं शिक्षण, नमूचं लग्न, आता हा सर्व खर्च आपल्या डोक्यावर आहे. हे थांब, उचलू नकोस का? कोणीतरी सावकार असेल. हॅलो बच्चू भाई, आपले सॉलिसिटर्स. काय आहे? काय इन्शुरन्स पे ऑर्डर किती आहे? 4,25,000. 4,25,000? ते हॅलो हॅलो, आम्ही आताच येतो. हो चल, आपण मर्सिडीज गाडी घेऊया, आपण पॅरिसला जाऊया. ए चुप, कोणी कुठे जायचं नाही, काय घ्यायचं नाही. आज माझं कित्येक वर्षांचं स्वप्न साकार होतंय. आपण हॉटेल विकत घ्यायचं. कमिशनर साहेबांच्या मृत्यूपत्रानुसार घर तुम्हा सर्वांचं आहे. घ्या करा हिशोब, घर आमचं नाही तर काय म्युनिसिपालिटीच असणार. हा पुढे त्यांनी लिहिलंय की माझे थोरले मुलगे सुरेंद्र आणि मदन यांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या आहेत, तेव्हा माझ्या विमा पॉलिसीच्या 4,25,000 पैकी या दोघांना 50,000 रुपये द्यावे आणि उरलेली रक्कम नम्रताचं लग्न
चंदूचं उच्च शिक्षण आणि माझी पत्नी सावित्रीचा चरितार्थ यासाठी आहे. ही सगळी चलाखी सासूबाईंची बरं. जण तुम्ही दोघं सावत्रात, त्यांची सख्खी मुलं फक्त ती दोघं, चंदू आणि नम्रता. चालले होते मारे हॉटेलचे मालक बनायला, बसाता जन्मभर हमाली करत. नाही, सही करा सासूबाई. इथं दादा मला बोलावलं. हा, हे कागदपत्र बघ, बाबांचे आहेत. हे कर्जाचं कागदपत्र, हे इन्कम टॅक्सचे कागद. हे ताब्यात घे, वकिलांच्याकडे जायला सुरुवात कर, कोर्टात जाऊन ये. मदन दादा मला, हे पहा, ही जबाबदारी आता तुला स्वीकारायला पाहिजे. ही आम्हा सर्वांची पॉवर ऑफ अटॉर्नी, मुख्तियार पत्र. हा, हे आम्ही तुझ्या नावानं करून देणार आहोत. पण मला यातलं काहीच माहित नाही आणि सांगून मला समजणं शक्यच नाही. बरोबर, तुला समजणार नाही, दादांना वेळ नाही. मग ही कामं करायची कुणी, आईनं का नम्रतानं? मदन, हे फार महत्वाचं काम आहे, हे तूच करायला पाहिजे. काही घोटाळा झाला तर आपल्या सर्वांचं नुकसान होईल. हो, सुरेंद्राचं म्हणणं अगदी खरं आहे. हे काम मदन भैया तुम्हालाच सांभाळायला पाहिजे. बरोबर, मी बरा म्हणालो तुम्हाला ओझ्याचा गाढ. नाही तसं नाही, माझे उद्योग सोडतो आणि उक्केडे फुंकत हिंडतो. कोर्ट कचेऱ्या, येरधारा, हेलपाटे. ठीक आहे, करा, सही करा. सही करतो. आजी, आजोबा कुणाकडे बघतात? आपल्या सगळ्यांच्या कडे पाहतात बाळ. आशो पिंकी. यारे यारे यारे, हे तुझ्यासाठी आणि हे तुझ्यासाठी. मदत काय ग? हे रजिस्टर कसलं आहे पहा रे. बघ, माय गुडनेस, नोटीस आहे धनीरामची. कर्ज घेतलं ना आपण त्याच्याकडनं. किती आहे रे? 55,000. 1,55,000. 1,55,000? कस रे बाबा फेडायचं हे? मीही त्याचाच विचार करतोय. आई, मला वाटत आपल्याला हे घर विकावं लागेल. नाही नाही, असं कधी मनात सुद्धा आणू नकोस. थांब, आलीच मी. हे घे चंदूच्या शिक्षणाचे पैसे, हे माझे दागिने. आई, या घरानं दिले होते, इच्छाते त्याला परत करते. मोठ्या हौसेनं प्रेमानं बांधलं होतं हे घर तुझ्या वडिलांनी. त्यांची आठवणही कधीही पुसू देऊ नकोस बाबा. साहेब, दोन दिवस झाले ताई साहेब काही खात पित नाही. दोन दिवस जेवली का नाहीस? बोलत का नाहीस? मला उत्तर पाहिजे. मला भूक नाही. आपण मला बोलावलं? हो बैस. वंदनाचं तुझ्यावर प्रेम आहे, पण त्याआधी तू आमच्या दर्जाचा व्हावास अशी माझी इच्छा आहे. म्हणजे? म्हणजे श्रीमंती, मान मगातप, प्रतिष्ठा, या सगळ्या गोष्टी मी तुला बहाल करणार आहे. पण एका अटीवर, तुझ्या सगळ्या घराची जबाबदारी माझ्या शरीरावर घ्यायची माझी इच्छा नाही. त्यासाठी तुझं घर तुला सोडावं लागेल. हे कधीच होणार नाही. याचा अर्थ वंदनावर तुझं प्रेम नाही. प्रेम जरूर आहे, पण दाजी साहेब मला त्याचा सौदा करायचा नाहीये. मला वाटलं होतं तुम्ही जे मला इथे बोलावलं ते माफी मागायला. तुम्ही माझ्या भावांचा जो अपमान केला त्याबद्दल.
परंतु ह्या उलट तुम्ही मला त्यांच्यापासून तोडू पाहताय। नाही दाजी साहेब, तुम्हीच काय, पण ह्या जगातली कुठली शक्ती आम्हाला एकमेकापासून तोडू शकणार नाही। हे वाण्याचं सामान आणि हे लिस्ट आई साहेब खुलीमध्ये आहेत ना? नाहीत, देवाला गेल्यात। बर, हा राम राम दोस्त। अरे कसला विचार करतोयस, बघायला देखील तयार नाहीस? एक आहेस कुठे तू? हा हा सदू, तुझं काहीतरी बिनसलंय दोस्त, नाहीतर तू सदू फार थकलोय रे मी। तुझा थकवा एका सेकंदात दूर करतो। हे बघ, मी आणलेली वस्तू पाहशील तर ताडकन उडशील। म्युझिकल हॉर्न? येस। अरे वा, कुठे मिळाल तुला? उडकलं ना की परमेश्वर सुद्धा मिळतो। हरबा जी आलो। जर बघ सदू आलाय चहा वगैरे। आणतो चहा। हरबा काका जी, नुसता चहा नाही, बरोबर पुढाच्या वड्या देखील पाहिजेत। होय होय। हा हरबा का, हे दोस्त नाही तुझं काहीतरी बिघडलेलं दिसतंय। नाही म्हणजे चेहरा उतरलेला आहे। का रे, लग्नाची दुसरी तारीख अजूनही पक्की ठरलेली दिसत नाही। लग्नाची तारीख? छोटे मालक, धाकला संध्या म्हणल्या चहा नाही मिळणार, साखर नाही। साखर नाही? एवढ्या मोठ्या घरात संतापाला काय झालं? महागाईचा जमाना आहे, कधी कधी राजभवन मध्ये देखील साखर नसते म्हणतात। जाऊ दे चल। पण कवी मात्र सांगून गेलेत, वडिला संगे गेले गौडपण, घरा घरपण कैसे आता। चलतो। अरे, पहिल गेला आणि झोपा केला, सदू तर बिचार निघून गेला, आता हा चा कोणाला? अप्पा साहेबांचं मैत्र आल्या ती बाहेर बसल्यात, तेच निघून जातो चहा। माया वहिनी काय याचा अर्थ? काय कशाचा अर्थ हा भेदभाव? कशासाठी? कसला भेदभाव? माझ्या मित्रांसाठी साखर नाही आणि मदन भैयांच्या मित्रांसाठी भरभरून चाललेत कप। मग म्हणणं काय तुमचं? मलाही वाढ आणि माझ्या बाबूलाही वाढ। एवढा राग नाकावर आहे तर चार गोण्या साखरेच्या आणून टाकायच्या होत्या घरात। या घरात साखरेच्या गोण्या येतात त्या माझ्या भावांच्या पैशातून, तुमच्या माहेरून तर नव्हे। खबरदार माहेरचं नाव घेतलं तर? खबरदार तुम्ही अशा वागलात तर? अरे चंतू, कशाला भांडतोस रे? नम्रता सांग तुझ्या भावाला, नुसती डिग्री मिळवून चालत नाही, पैसाही मिळवावा लागतो। चला हो, चल रे। जशा काही ह्याच कमून आणतात। जाऊ दे रे। काय समजतात स्वतःला कुणास ठाऊक? जर हे दादाला मी सगळं सांगितलं ना तर सरळ पाठवून देतील माहेरी कायमचं। काय दादा, तुला कळलं का नाही आपल्या धाकट्या बंधूंचा पराक्रम? हो, आताच ही काय सांगत होती, पण झालंय काय? काय नाही रे, ठिणगी केवढी आणि आग केवढी, त्या सदू शिंदेला आपल्याकडे चहा म्हणून केवढा गजब केला त्यानं, या दोघींच्या माहेरचा उद्धार करण्यापर्यंत बदल केली त्याची। हा माथे फिरूपणा असा चालत राहिला तर उद्या दोघांना शिव्या द्यायचा तो। अरे आम्हाला काय शिव्या देणार तो, आता बोलवतो नी टाळका ठिकाणावर आणतो त्याच। टाळका ठिकाणावर नाही यायचं त्याच, निर्लज्ज झाला ना माणूस एकदा म्हणजे त्याला सांगायचं काय आणि शिकवायचं काय? पण तुम्ही, अरे अजून एक पैसा मिळवायची अक्कल नाही त्याला, दोन वेळा जेवतो तरी आमच्या मेहरबानीवर आणि आमच्याच बायकांना गुरकावतो। दादा, अरे आपल्या घराण्याचं नाव जाईल म्हणून मला गप्प बसावं लागतंय, नाहीतर मी त्याला स्वच्छ सांगितलं असत। आपला गाशा गुंडाळ, तुझा तो कमाव खा, काय वाटेल ते कर। जाऊ द्या हो। सकाळी तर कशाला डोक्याला त्रास करून घेता? घ्या चहा, घ्या घ्या। खूप निराश होऊन मी तुमच्याकडे काम मागायला आलोय, मला काही पगार चालेल पण मला काम द्या। काम दिसत नाही आमचं काम बंद आहे। काय काम नाही, चला गो। याचा अर्थ काय पप्पा? चंद्रशेखरला घरी बोलावून तुम्ही त्याचा अपमान केला? अपमान? अगं मी त्याचा सन्मान करू पाहत होतो, कुणालाही हेवा वाटावा असं सुखी आयुष्य मी त्याला बहाल करणार होतो, पण त्या मूर्ख बोरानं स्वतःला विकलं नाही। हेच ना
पप्पा तुम्हाला माझ्याबद्दल थोडी जरी माया असेल तर चंद्रशेखरला घरी बोलवा आणि त्याची माफी मागा. आणि मी माफी मागितली नाही तर? तर? तर मी हे घर कायमचं सोडीन आणि त्याच्या घरी निघून जाईन. जशी तुझी मर्जी, पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या लोकांना तू हवी हवीशी वाटतेस ते तुझ्या रूपासाठी नाही, गुणासाठीही नाही, फक्त तुझ्या बापाच्या पैशासाठी. माया बहिणी. अगं बाई कोण तू? ये ना, ये इकडे. पाहिलेत का कोण आले? बाई, भाऊजी, सासूबाई कोण आले? पाहत रे. ये तू. ये बाळ. अरे वा, ये ना इथं बैस. काय घेणार? चहा, कॉफी की थंड? काय घेणार? काही नको. काही नको नावाचं पेय या प्रेम भवनात मिळणार नाही. काहीतरी तर घ्यायलाच हवं. अरे चहा, बिस्किट, कोका कोला, रासबेरी, लिमका, पेप्सी कोला, सोडा, जे काय असेल ते घेऊ ने लवकर. मला खरंच वाटलं नव्हतं की माझं एवढं चांगलं स्वागत होईल म्हणून. घ्या करा हिशोब. लक्ष्मीचं स्वागत नाही करायचं तर कुणाचं स्वागत करायचं? नाही म्हणजे ठीकच आहे, वधू म्हणजे घरची लक्ष्मीच. होय होय. अगं रोज तुझ्याविषयीच बोलणी चालायची आमची. होय ना, मला तर बाई रोज वाटायचं की एक दिवस वंदना इथे येईल आणि हे तुटलेलं नातं पुन्हा एकदा जोडून देईल. या घराशी नातं जोडण्यासाठी एक फार मोठं नातं तोडून टाकले मी. माझ्या वडिलांना मी स्पष्ट सांगितलं, मला तुमची आवश्यकता नाही, तशीच तुमच्या संपत्तीची तर नाहीच नाही. तुमच्या घरात माणसाचं मोल त्याच्या पैशावरून केलं जातं, इथं ते प्रेमावर ठरवलं जातं. या प्रेमासाठीच अंगावरच्या कपड्यानिशी मी जन्मभर या घरात नांदायला आले. काय झालं म्हणजे वंदना? वडिलांचं घर सोडून तू पळून आलीस इथं? असल्या उठवळ मुलीला आमच्या घरात थाराने, समजलं? आम्हाला वाटलं वडिलांच्या परवाने तू इथे आलीस. माझ्या वडिलांशी काय करायचंय तुम्हाला? नातं जुळायचं ते तुमचं आणि माझं. तुमची होऊन मी या घरात राहणार आहे. आई, लाथाडणार तुम्ही या सुनेला? मोठ्या विश्वासानं आपलं घर समजून मी या घरात पाऊल ठेवलं होतं. मदन, आपलेपणानं आपल्या कुशीत आली ही मुलगी. मायेने जवळ केली पाहिजे आपण हिला. भलतच काय बोलतेस आई, हिला जवळ केली तर आपलं नाव बद्ध होईल. सभ्य समाजात अशी रीत नसते. अग्निना ब्राह्मण, वराडना वराड, अशी कुणीतरी मुलगी पदरात घ्यायला आमचे चंदूभाऊजी काय रस्तर पडलेत होय? मोठ्या मोठ्या घरातल्या मुली सांगून आलेत त्यांना, दोन दोन लाख रुपये हुंडा मोजायला तयार आहेत. समजलं, दाजी साहेबांची संपत्ती पाहिजे आहे तुम्हाला, मुलगी नको. विवाहाचा देखील व्यवहार करता तुम्ही, पण मला खात्री आहे चंद्रशेखर तरी असं करणार नाही. वंदना, चंदू तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? हो हो. मग चल आपण आत्ताच्या आता लग्न करूया. लग्न? हो, तुझ्या भरोशावर मी घर सुद्धा सोडून आले. माझा मलाच भरोसा उरला नाही आता. मी लग्न नाही करू शकत. काय? माझी परिस्थिती फार बदलली आहे वंदना. माझ्या काही अडचणी आहेत, त्या मी तुला सांगू शकत नाही आणि बोलू शकत नाही. सांगायची बोलायची गरजच नाही. तू सुद्धा तुझ्या घरातल्या लोकांसारखाच सेल्फिश. तुझा पण डोळा पैशावरच आहे. वंदना, पप्पा मला माफ करा, मी चुकले. तुम्ही जे सांगितलं तेच खरं निघालं. भलताच उशीर झाला. हो, वेळ कसा जातो हे कळतच नाही. अहो अहो, ऐकलं का? ओहो, किती वेळा सांगितलं जाताना असं थांबू नये. अहो, आम्हाला की नाही
थोड़े पैसे पाहिजे होते। पैसे पाहिजे होते क्या करा हिशोब? महिन्याच्या खर्चाचे पैसे तर मी केव्हाच दिलेत, ते सगळे घरातच खर्च होऊन जातात। आम्हाला की नाही थोडे शॉपिंग साठी पैसे हवे होते। तुमचं शॉपिंग आमच्या शॉपिंगच्या नंतर, हॉटेल विकत घेण्याच्या फिक्रीत आहोत। हा ते माझे खर्च करायचे असतील तर त्या पैशातून खर्च करा। एक नवा पैसा मिळणार नाही अखेरीस। चला अरे हे कुठलं औषध आणलंस? माझ्या नेहमीच्या दम्याच्या गोळ्या कुठे आहेत? मिळाल्या नाहीत का? ढाकलाबाई म्हणल्या ते औषध आणू नकस, लई महाग आहे, 19 रुपये पडत्यात। आहा बाटले किती छान आहे आणि वास सुद्धा किती छान आहे। अरे बाबा फुटेल, तुझ्या मम्मीचं सेंट आहे 125 रुपयाचं। माया आपल्याला तशा हव्या होत्या ना, तशा साड्या पाठवल्यात बघ, कला निघेल बघ किती छान आहेत। अरे वा खरं बरेख आहेत। हा दुसरी बघ। हरबा आजपासून तुम्हाला नोकरीवरून काढून टाकले। हा तुमचा 2 महिन्याचा पगार घ्या। खरं म्हणजे तुम्हाला जा म्हणण्याचं अगदी जीवावर येतं, पण काय कर नाही इलाज आहे। ही बघ घरकामात मदत करा। ही हिम्मत तुमची इथवर गेली मजल? माझ्या पोरीचं शिक्षण बंद करताय? सासूबाई सदा सदा तुम्हाला तुमची आणि तुमच्या मुलीचीच काळजी असते। घर कसं चालतंय ते पत्ता आहे तुम्हाला? आमच्या डोळ्यात फुटकी कवडी सुद्धा नाही। सेंट साठी पैसे आहेत? या महागड्या साडीसाठी पैसे आहेत? खरं खरं का नाही सांगत की आमचं नीट टेटकं राहणं सलतंय तुमच्या डोळ्यात? माझी मुलं तुमच्या डोळ्यात सलतात, त्यांच्यासाठी 4 पैसे खर्च करताना जीव जातोय तुमचा। आई काय चाललंय? काय चाललं नाही या घरात ती विचार। मदन मदन आजपर्यंत मी काही बोलले नाही। माझं औषध बंद केलं तिनं पण मी गप राहिले, पण आज राहणार नाही। अरे नम्रताच्या आयुष्याचा सत्यानाश करायचं ठरवलं तिने। ही कोण नम्रताचं शिक्षण बंद करणार? मदन मदन तिला असा जाब विचार की तिचं डोकं ठिकाणावर येईल। माया रडू नको माया, शांत करायचं। या घरात येणार ते नकोच झालंय। तुम्ही आपला मला माहेरीत पाठवून द्या कस? आई ही बिचारी रात्रंदिवस तुमच्यासाठी राबते, तिलाच वेड वाकड बोलतेस तू? अरे तिला विनाकारण बोल लावताना जरा देखील विचार करत नाहीस तू? म्हणे खेदाची गोष्ट आहे। जाऊ दे ना आई, कशाला उगीच भांडण, चल चल। हे बघाय तू कशाला पडतेस या कटकटीत? 2 वेळा जेवावं, देवाचं नाव घ्यावं, आता ते दिवस राहिले नाहीत। खरं आहे बाबा तुझं म्हणणं, आता ते दिवस राहिले नाहीत। म्हणे हा राम राम। नमे काय सदू आलाय? त्याच्याकडून सगळं सामान घे आणि यादीप्रमाणे नीट आहे का नाही ते बघ। आणि हे पहा आम्ही शॉपिंगला जातो, तासाभरात परत येऊ, तोपर्यंत स्वयंपाक करून ठेव। सदू भाऊ मला माहिती तुम्हाला काय विचारणार आहेस ते, हेच ना की मी शाळेत कशाला गेले नाही म्हणून। अरे मी सुट्टी घेतलीये, तो हरवा गावाला गेलाय ना। अरे तू फक्त जगा वेगळं घडल्यासारखं सगळ्या समोर काम करतात, त्यात लाज कसली? आणि एकदा माहेर कामाची
सावे झाले ना की सासू एवढं साथ दे रे. अरे मारू दिली खोकला जन्माचाच लागले तू कसा आहेस? हा खोकला झाला तुम्हाला? थांबा मी तुम्हाला औषध देतो. ही बाकी तर रिकामी आहे. अरे एकच गोळी शिल्लक होती आताच घेतली मी. आणखी आणतील चवडी ना. आणि आता त्या गोळ्यांचाही काही उपयोग होत नाही. आणखी मागून फायदा तरी काय? काय रे सदू, आज नमस्कार राम राम काही नाही का? राम राम नमस्कार हे नंतर, आधी मला तुमचा समाचार तर विचारू दे. काय चाललंय काय आजकाल घरामध्ये? नवीन शाळा सोडली, फारशी पुस्तकं पाहिले मी तिला. आई सारखी खोकते, तिला औषधाची गरज नाही. अरे सदू, तुझ्यापासून काय लपवायचं? पण परिस्थिती अशी आहे की आजकाल तंगी आहे. वा वा वा, काय तंगी आहे? हे असले फॅन्सी सूट्स, हे अँबॅसिडर कार, महिला मंडळ शॉपिंग वर शॉपिंग करतायत. परमेश्वर असली तंगी सगळ्यांना देव. सदू लाज नाही वाटत? कमिशन साहेब या जगात नाहीत म्हटल्यावर इतके डोळे फिरले तुमचे, रक्ताची देखील नाती विसरलात. स्वार्थाने इतकं आंधळे केले तुम्हाला की स्वतःशिवाय दुसरं काही एक सुचत नाही तुम्हाला. आणि काय रे, ही तंगी फक्त आई आणि बहिणीसाठी आहे, तुमच्यासाठी नाही. अरे पण तू कोण हे विचारणार? या आमच्या घरच्या गोष्टी आहेत. हे माझं देखील घर आहे. नवीन आई फक्त तुमचीच नाही, माझी देखील आहे. त्या तुझ्या कोणी नाहीत, हे घर देखील तुझं नाही. अरे तू उपरा, या घरात तुझं काम एवढंच, माल द्यायचा, पैसे उचलायचे, आणि आजपासून तेही बंद. चला दादा. कार जेवत का नाहीस? निवाल म्हणजे बरं लागत नाही जेवण. विचार कसला करतोस? त्याचा आजपर्यंत कधी विचार केला नव्हता. प्रेम भवन मध्ये मी गेलो होतो आई, कमिशनर साहेब तर गेले, सगळं वातावरण कसं गढूळ होऊन गेलंय तिथलं. मला उपरा म्हणाले ते. उपरा ठीक आहे, मी उपराच आहे, ना त्यांच्या नात्याचा ना गोटाचा. पण आई साहेबांच्या बद्दल देखील कोणाला प्रेम नाही राहिलं, बहिणीबद्दल माया नाही. पूर्वी ते घर कसं एखाद्या गोकुळासारखं नांदत होतो आई. फार वीस कुठून गेली तिथली कडी. आई तुझ्या विठोबाला साकडं घाल. आता त्याच्याशिवाय कोणीही तारू शकणार नाही ते घर. जेवण कोणासाठी मारून ठेवायचं चाललंय? चंदूसाठी, उशिरा येईल म्हणून सांगून गेला तो. छान, म्हणजे जे दिवसभर मर मर काम करून मिळवत आहेत ते उपाशी, आणि ह्या आयतोबांची एवढी कौतुक तर काय? नाहीतर तरी काम टिकडाला फुक्क टिकायची सवय झाली का? कशा पाठी लागलात तुम्ही? मोठी आली भावाचा काही वार घेणारी. एवढा पुळका आला असेल तर सांग तिला तेवढा टप्पू भावाला म्हणावं. एक वेळच तरी मेवा आणि मग गिळा. त्याची भरपाई करते ना मी माझ्या कष्टानं. मोलकाईन ठेवली असते तर पगार मोजा लागला असता तुम्हाला. वा ग वा, जेवण खाण आणि कपडे लगते पुरवत होते, काही उपकार करत नाही तुम्ही. नवीला मारण्यापर्यंत मजा केली तुमची, मी हात तोडून टाकेल. मार्श, ही तुझी हिंमत? मोठ्या बहिणीवर हात उगारतोस? अरे त्याच लायकीची आहे ती, तिनं का म्हणून माझ्या बहिणीवर हात उगारावा? ते तुला दिसलं नाही वाटत? या बायकाने म्हणून घराची अब्रू चव्हाट्यावर आणली तेव्हा तुम्ही नुसते बगड बसलात. अरे तुम्ही नवरे कसले, हातात बांगड्या भरा बांगड्या. चंदू बोलतोस,
मोठा भाऊ ना भाऊ वैरी आहात तुम्ही वैरी आईला आई मानले नाही तुम्ही नमीला मोलकरीण बनवून टाकली आणि किती नीच आणि घाणेरड्या कारवाई केल्यात आमच्या विरुद्ध बंद कर थोबार थोबार तुझाच बंद करतो मी आज मी विचारतो त्याची नीट उत्तर दे बाबांच्या विम्याची रक्कम कुठे नाहीशी झाली माझ्या शिक्षणाचे पैसे कोणी हडप केले घरातली प्रत्येक किमती वस्तू कुठे नाहीशी झाली आज एक एक गोष्टीचा हिशेब चुकता करणार आहे मी घाणेरड्या करतोस आमच्यावर चलता हा दोन का म्हणून हे घर माझं पण आहे अरे संबंध काय तुझा या घराशी संबंध मुख्तार पत्रावर सही करून सगळा अधिकार घालवून बसलाय आता तू काहीही करू शकत नाहीस मी धोकेबाज आमच्या भोळेपणाचा असा फायदा घेतलास चोर टाकू चाचवी सावित्री आता मला चंदू आणि नम्रता यांच्याबद्दल काही चिंता वाटत नाही या नानट्या घरातून मी अचानक निघूनही गेलो तरी काही बिघडणार नाही त्यांना बापापेक्षाही जास्त प्रेम मिळेल त्यांना त्यांच्या भावाकडून का गेला मला टाकून जे जे सुंदर ते माझे घर जे जे सुंदर ते माझे घर मी तर आहे मस्त कला अरे चंदू आणि इथं चाय गरम चाय आलो साहेब किती काम देऊ साहेब हे चाय वाला आलो साहेब साधू राम राम दोस्त राम राम या आकाशाच्या मंडपाखाली मोकळ्या हवेमध्ये या थंडगार दगडावर अगदी मस्त झोप लागले असेल नाही साधू मी काय सांगतो काही सांगू नकोस दोस्त सगळं काही ठाऊक आहे मला ऐ तुला बेटीची सवय ना हा हैदर अच्छा हा घे ना चंदू तुझे भाऊ मला उपरा म्हणाले उपरा ठीक आहे
पण दोस्त तुला देखील मी परका झालो का रे? एखाद्या बेवाशासारखा इथं येऊन पडलास. माझं घर काय तुला स्वतःच घर नाही वाटलं? मी तुझा कोणच नाही का रे? सदू नाही तुझ्या जीवाचं कोणी राहिलं रे सदू. कप कप चलो चलो उठ उठ चल घर जाऊया. चल नाही सदू. नको नको का घे रे. गरीबा घरची मीठ भाकर खायची पाळी आली तुझ्यावर. आवडलं का आमचं जेवण? मोठ्या घरचा तू काकू. आता कुठलं आलाय मोठं घर आणि काय? तुमच्या सदूचा मी एक बेकार मित्र एवढीच माझी लायकी राहिली. असं बोलू नगस. अरे राम वनवासी झाला तरी अयोध्येचा राजा होता. असा धीर सोडू नगस. अरे 12 महिने काय उन्हाळा राहतोय होय. कधीतरी पावसाची सरी येणारच की. हे गे. नको काकू माझं पोट भरलंय खरोखर. मी थोडस घे. अरे वा छान चांगलं चाललंय. मातोश्री प्रेमानं वाढतायत आणि चिरंजीव आडवा हात मारतायत. मजा आहे यार मजा आहे. पुरे पुरे चंदू तू जेव. हा जेव बाबा जेव. चांगला टापरून जेव. आई इतक्या प्रेमान तू मला देखील कधी वाढलेलं नाहीस बघ. तर म्हणूनच एवढा ताडामाडासारखा वाढलाय. आणि हे काय र? हे ना हे तुझ्या रामासाठी सूट आणलाय सूट. आई सांग त्याला. पहिल्या दिवशी पाहुणा, दुसऱ्या दिवशी पै, आणि तिसऱ्या दिवशी जेवेल त्याला अक्कल नाही. मिस्टर उद्यापासून स्वतःची भाकरी स्वतः मिळवायला पाहिजे सांगतो. अरे चला आता लवकर आपल्याला नोकरी शोधायला जायचं. आय एम सॉरी. साहेब किती कमी पगारवर मी काम करायला तयार आहे साहेब. काम अजिबात नाही. प्लीज गो. पथिकानो डरता काय उगीच डोळे भरता काय. चाले त्याचे भाग्य चालते थांबे त्याचे दैव थांबते. ओ हो 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 उचला पाऊल उचला पाऊल उचला सत्वर. मी तर आहे मस्त कलंदर मस्त कलंदर. हो 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 नोकरी. सदू येस नोकरी वाटेल ते काम करेल. तुमचे हिशोब बघेल. हिशोब कसल्या कप्पाळ. होटल चाललंय खड्ड्यात. तुला माहिती नाही का रे? मला काही माहिती नाही मॅडम. तुम्ही जर याला नोकरी दिली नाहीत ना तर आम्ही तुमच्या हॉटेल समोर अन्न सत्याग्रह करू. कशाला सतावतो रे? मग प्लीज नोकरी द्या ना याला. मी याला काय काम देणार? हा वेटरचा जॉब आहे करेगा. वेटर करेगा. अरे करेगा काय वेटरची नोकरी. लोक काय म्हणतील मला? लोकांना खाल गोळी. अरे काय तुला जेवायला घालतात? अरे पण मी एवढा एमी. आराम तुम्ही याचं नाव तुमच्या लिस्ट मध्ये घ्या. ओके मॅन घेतला बाबा. थँक्यू मॅडम. कलसे काम पर आ जाओ. कलसे कशाला? हा आजपासून काम करेल. मॅडम त्या कबीरांनी काय म्हटलंय? काल करे सो आज कर आज करे सो अब. वेटर वेटर वेटर. सदू तू तरी मला वेटर म्हणू नकोस. आता वेटरला वेटर म्हणू नको तर काय महाराज म्हणू? हे साफ कर टेबल साफ कर. बघतोस काय टेबल साफ कर. अच्छा हे बघ एक गरम गरम चहा घेऊन ये मला. थंडगार पाणी बर्फ टाकून आणि खाली बिस्किट गप. आणि बघ लवकर घेऊन ये फटाफट. बिचारा. आलो मटर मला एक कोफ्ता दही पराठा नंतर फ्राईड राईस घेऊन. येस सर. राम राम राव साहेब. कोण सदू? हा अरे कसं काय चाललंय तुझं? आपलं आशीर्वादन उत्तम चाललंय सगळं. राव साहेब
आपणाला उपेंद्रनाथ माहित होते ना? कोण कमिशनर साहेब? हा अरे कमाल करतोस सदू, त्यांची आणि माझी आज कित्येक वर्षाची दोस्ती होती. आणि त्यांचा मुलगा चंद्रशेखर. कोण चंदू? अरे फार हुशार मुलगा आहे तो. सध्या इथंच आहे. इथं? हा हा आपल्याला भेटायचंय. हो मग चला ना. हा चला चला. बरं चल चला. कमाल आहे बुवा सदूची. रावसाहेबांनी मला जर असं इथं पाहिलं तर माझी राहिलेली अप्रू पण मातीत मिळायची, त्यापेक्षा आपण लपलेलं बरं. कमिशनर साहेबांचे सुपुत्र तुम्हाला अजून दिसलेले नाहीत? छे बुवा नाहीत, कुठे आहेत? तुम्हाला पाहून स्वारी लपली आहे. हा या बाहेर या बाहेर या या. वेटाच्या वेशामध्ये तुमच्या समोर कसं उभं राहायचं या साध्या कल्पनेनं स्वारीला घाम फुटलेला दिसतोय. घाम चंदू. अरे काय पाहतोय मी? काळाचा महिमा बघताय साहेब. रावसाहेब आता तुम्हीच मला सांगा, कष्ट केल्यानं माणसाचा महिमा वाढतो की कमी होतो? अरे आजकालच्या जगामध्ये मानानं जगायचं असेल तर पडेल ते काम माणसानं केलं पाहिजे, त्यात लाज कसली वाटून घेतोस सदू? हा पोकळ डाऊल काय कामाचा? दोस्त हा कष्टाचा महिमा ज्या माणसाला कळलेला नाही ना तो उद्या रस्त्यावर येईल रस्त्यावर. रावसाहेब मी चुकीचं बोलतो का? नाही लाख बोललास तू चंदू बेटा. अरे त्यात अवघड वाटण्यासारखं काय आहे? काळ बदलत चाललाय. प्रत्येक मोठ्या कामाची सुरुवात अशी छोट्या गोष्टीतूनच होते. कॅरी ऑन माय बॉय, कॅरी ऑन. घ्या ना ज्यूस प्लीज. विल यू हॅव ज्यूस? प्लीज हॅव इट. थँक यू. मॅडम तुम्ही काय घेणार? तू बाईसाहेब ऑरेंज ज्यूस, पायनॅपल ज्यूस, ऍपल ज्यूस. हे काय चंदू? तुम्हाला काही नको वाटत? चंदू? चंदू नाही बाईसाहेब, वेटर म्हणा. या वेटरच्या वेशानं मला सारं काही सांगितलं. आज मला कळलं तू मला फसवलं नाहीस, मीच फसले. जाऊ दे वंदना, जे व्हायचं ते झालं. आता मला क्षमा कर, मी तुझ्या सत्य परिस्थितीला ढोंग समजत होते. माझा हा अपराध. वंदना काही लाज लाजी आहे की नाही तुला? एका वेटर म्हणून बोलतीस तू. पप्पा ह्याला ओळखलं नाही तुम्ही? हा चंद्रशेखर आहे. हो जो आमच्या उष्टाप्लेस उचलतो, विसरतो आम्ही दिलेल्या टिप्स वर जगतो. स्वतःच्या कष्टावर जगतोय हा. हो झाडू वाले देखील लागतात तसं. वंदना हलक्या पेशाची माणसाही हात मळेल तुझा, सोड त्याचा हात. का का सोडू हा हात? हे हात संकटाशी झुंज देतात म्हणून? ह्या हाताने तुमच्या दौलतीचा आधार घेतला नाही म्हणून? वंदना एकदा हरवलेलं प्रेम मला पुन्हा सापडलंय, आता मी ते सोडू शकणार नाही. मग सर्वस्व पाळी सोडावं लागेल. मी माझी संपत्ती माझं घर माझी तयारी आहे. ठीक आहे मग आजपासून मी समजेन मला मुलगी नाही. वंदना हे काय केलंस तू? जा वडिलांकडे जा. का? कारण गरिबी म्हणजे का अनुभव घेतोय मी. किती व्यथा किती मनस्ताप केवढे दुःख ते माझं मलाच माहित. वंदना तू फार फार दूर आहेस या दुनियेपासून आणि या गोष्टींपासून. नाही नाही वंदना मी माझ्या सुखासाठी तुझा बळी जाऊ देणार नाही. तू जा वडिलांकडे जा. चंदू आपलं लग्न झालं असतं आणि त्यानंतर तुला गरिबी आली असती तर काय तू सोडून दिलं असतंस मला? शाबास शाबास. गाववाले उत्तर द्या नाहीतर कबूल करा की बाईनं निरुत्तर केलं म्हणून. हा सदू माझ्याकडे काय आहे? तुला महिन्याला फक्त 200 रुपये मी कमवतो आणि मित्राकडे राहतो हेच ना. अरे मग त्यात बिघडलं कुठं? आजपासून हे माझी बहीण आपल्या घरी राहील. सदू गाववाले जगात कुणी कुणावरती उपकार करत नाही, जो चोच देतो ना तोच तारा देखील देतो. है घर हिचा हात आणि चला माझ्या बरोबर. दोस्त माणसाचं मन मोठं पाहिजे रे. मग घर कितीही लहान असलं ना तर आपोआप जागा होते सगळ्यांच्यासाठी.
उफो शी आहो आहो सासूबाईंच्या खोकल्याने अगदी झोपेचं खोबरं करून टाकले दिवस रात्र मेली तीच कटकट कटकट कर जाऊ दे ग काय जाऊ दे मूड खराब करते झोप काय झोप तुमचं मला अगदी काही पटत नाही पुरे झोप तू मॅनेजर सर तुम्ही आणि हे काय चाललंय काय नाही काय नाही स्टॉक चेक करत होतो स्टॉक हे स्टॉक चेकिंग आणि अंधारात अंधारात आणि समजलो मी काय 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 मालकाची होळी आणि आपली पोळी बाय गॉड कसं नाही बा आपला हिस्सा तुझा हिस्सा अरे स्टोरच तुझा आहे वाटल ते घे वाटल ते घे विस्की पसंत आहे विस्की मी विस्की विस्की पसंत आहे मला आवडते आता पण मी माल पार्सल करत राहिलो आजपासून तू सुद्धा चालू होते कॅरेट घे कॅरेट हे बघा कॅरेट 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 शाबाश चंद तू जो पिंटो बद्दल बोलला डोळ्यांनी पाहिला यू चीट तुझ्यासारखा बेईमान हॉटेलात घुसेल तर हॉटेल बुडेल नाही आमचाच खातो आणि बेईमानी करतो पण मॅडम ते बस गेट आउट आत्ताच्या आत्ता नाहीतर पोलिसात देईल गेट आउट आत नाही बाहेर इथे ठेव माफ करा चंदू यू आर अ व्हेरी सिन्सिअर वर्कर थँक्यू मॅडम या हॉटेलला तू आपला समजतो आजपासून तू आमचा मॅनेजर येस माय बॉय मी मॅनेजर थँक्यू मॅडम थँक्यू काय नवी दादा आईची तब्येत खूप बिघडली आहे रे पाहत नाही हे औषध आणून दे औषध पण माझ्याकडे तर पैसे नाही मदनला येऊ दे डॉक्टर येईल आणि औषध हे घे हा हे तुमचं पाकिट आहे आणि हे दोन माझी वहिनी वहिनी आईची तब्येत खूप बिघडली हे औषध आणून दे ना खोकला खूप येतोय अवय रोजचाच रामायण रोज मरे त्याला कोण रडे तुम्ही आपली पाकिटं घ्या चला तुम्हाला खरं वाटत नसेल तर येऊन बघा ना मला आता मुळीच टाइम नाही आई आई तुझी तब्येत खूप बिघडत आली ग आई मी भीक मागते तुझ्यासाठी औषध आणते आता माझं औषध एकच पोरी चंदू बाळ त्याला डोळे भरून पावस वाटते लवकर घेऊन येजा त्याला लवकर चंदू बाळ चंदू चंदू कुठे चंदू अगं हॉटेल मध्ये असेल ए नमो ए नमो काय झालं गं तुम्ही साहेब भेटले तुम्ही साहेब बाहेर गेलेले आपण कसं जर साड्या दाखवा या घ्या ना फार सुंदर ह्या नको ह्या नको ती दाखवा ही ती नको ती बाजूची पांढरी साडी ही हो माझ्या आईसाठी पाहिजे आईसाठी किती पैसे झाले चार रुपये हे घ्या नाही ते राहू दे तुमच्याकडे श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्री राम जय राम 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 जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम
आई मला थोडं जाऊ नको का आई 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 सोडून गेली रे आपल्याला नवी रडू नको सोडू नकोस कपरा कपरा रडू नकोस कपरा कपरा आई ह्यात तुझ्या चितेची शपथ घेऊन सांगतो तुझ्या झालेल्या छळाचा सूड घेतल्याखेरीज मी राहणार नाही. चार अभिनंदन आजपासून हे हॉटेल तुमचं. लेडीज अँड जेंटलमेन लेट अस सेलिब्रेट. चांदो काय चाललंय? नीच हलकाट आईचा जीव घेतलास आणि आता इथे सेलिब्रेट करतोस. चांदो जरा हॉटेल मध्ये जाऊन बघ. चंद्र रात्रभर घरी आलाच नाही. येणार कसा? सवारी जाऊन बसलेली आहे लॉकअप मध्ये. लॉकअप मध्ये पोलिसांनी पकडलं का? कशासाठी? काय विशेष नाही, हिंदी पिक्चर मध्ये करतात तशी मारामारी केली, पडले हात कड्या. अरे बापरे, अरे घाबरायला काय झालं? पोलिसांनीच पकडले ना, वाघानं थोडंच पकडले. मी पोलीस चौकीवरती चाललोय. मी येते. मी पण येते. काही गरज नाहीये, तुम्ही तुमच्या हॉटेल मधल्या कामावरती जा आणि तू शाळेला जा. हे घाबरू नका, मी त्याला घेऊन येतो. तू बघतच ना सदू, आता नाही जर भिकेला त्यांना लावणार तर माझं नाव बदलीन मी, सारा माज उतरून टाकतो त्यांचा बघ. अरे बदमाश स्वतःला काय समजतात कोणास ठाऊक, त्या एकेकांना मी पार धुळीत मिळवला नाही. आपला मोठा आलाय धुळीला मिळवणारा. काय रे, त्यांचं वाईट करून कुणाचं काय वाईट करणार आहेस तू? जास्तीत जास्त ठार मारशील हेच ना, मग उभा काय राहिलायस? घे हा चाकू आणि काढ त्यांचा कोथळा बाहेर आणि जा स्वतःच फासावरती. मूर्खासारखं भिंतीवर डोकं आपटलं की स्वतःचा कपाळ मोक्षवतो, भिंतीला काही एक होत नाही, समजलं? मग सदू मी करू तरी काय? कोडग्यासारखं सगळं विसरून जाऊ? माझ्यावरचा अन्याय, रमीची केलेली दशा, आईच्या चितेजवळ घेतलेली शपथ सगळं विसरू? नाही, काही एक विसरू नकोस. या सगळ्याचा सूड घे, असा सूड घे की त्यांना जन्मभर त्याची आठवण राहिली पाहिजे. अरे मी आहे ना तुझ्या पाठीशी. हा पण चंदू, तुझे भाऊ आहेत ना, ते साधे सुधे आसामी नाहीत, फार मोठे आसामी आहे. त्यांच्याशी सामना द्यायचा तो शक्तीने नाही, युक्ती ना. हा ज्या जगामध्ये सगळ्यात महत्वाची वर्माची जागा कुठली असेल तर तो पोटापाण्याचा धंदा. तेव्हा आपण पहिला हल्ला करायचा तो त्यांच्या धंद्यावर.
काय आले हे काय मुसीबत का पवन नाही पाणूस नाही ते बादल नाही हे हिचं कसं झोपलं आहे रे बाबा भगवान ने पाठवलं तुला जरा मला मदत कर टाइम वर आला जरा मदत करा जरूर करा बाबाजी जरूर करंगा सो आदमी को बोला नहीं उड़ता मग अरे घबरांदा क्यों है यार असी तो खानदानी ड्राइवर है और फिल्म कंपनी भी काम कर चुके हैं अरे ये तो बस और पेड़ की गले फिल्म कंपनी भी इस पार से उस पार तक बड़े बड़े ट्रक को धुवा चुके अच्छा हाँ बड़े बड़े ट्रक को धुवा चुके भगवान ये बस झावड़ उड़न दे अरे देखते रहा प्रा अगले बार गड्डी उस पार बाबे कुछ नहीं अरे घबरांदा क्यों है बाबे इस बारी तेरी सारी मुसीबतें दूर कर दूंगा अरे हम की सत्यानाश करू ना माझी बताती अरे अरे तुझा सत्यानाश जाय अरे तुझा मुर्दा जाय मेल्या पहिले रेडिएटर फोडला आता बॅटरी जायन मला सगळं फोडला अरे रे मॅन व्हॉट डिड यू डू तुम्ही काय केलं आता आपण काय केलेलं नाही मॅन त्यानं सांगितलं ते आपण केलं चला पकडा थोड़ी थोड़ी तुमने नहीं समझा ये लोग कहते हैं कि ड्राइवर फुलिश फुलिश ड्राइवर बेवकूफ है ये ना गाड़ो 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 ब्रोकन बोन हड्डी तोड़ देगा अरे अंग्रेजी बंग्रेजी तुम्ही काय माझे हात कर तोडणार मी सगळ्यांचे हात कर तोडणार तुम्ही हटाओ हटाओ बरोबर नाही लढत हात काय कुणाला हात लावता असतो तुमची सेवा करणे माझे कर्तव्य आहे टू सर्व यूज माय ड्यूटी कम टू माय हॉटेल म्हणजे इकडची गिरायका तिकडं घ्या करा हिशोब 125 रुपये रूमचं भाडं 100 रुपये जेवणाचे 25 रुपये टेलिफोन आणि कन्व्हेन्स 250 रुपये पर हेड 28 माणसं आणि 20 दिवसाचा कंटिन्युअस बुकिंग केला हिशोब 1,40,000 रुपयांचा सॉलिड फटका आई तुझ्या आशीर्वादाने माझा पहिला प्रयत्न सफल झाला या गुलमोर हॉटेलला एक भेग तर पडली आणि एक लहानशी भेग मोठ मोठ्या जहाजांना पुरवू शकते
जय बजरंग बली, जय बजरंग बली, जय बजरंग बली। होटेल जवळ जवळ रिकामा झालाय। लोबो, यस सर। कितीही पैसे लागले तरी चालतील, पण ही भूताची बातमी वर्तमानपत्रात छापून येता कामा नाहीये। हॉटेल गुलमोर मध्ये भूत। विश्वसनीय गोटातून असे कळते की काल रात्री शहरातील प्रसिद्ध हॉटेल गुलमोर मध्ये खूप गोंधळ वाजला, एक भयंकर भूत दिसले। हॉटेलच्या मालकाने या वृत्ताचा इन्कार केला असला तरी कलकत्त्याचे शेठ कुंदनलाल यांचे म्हणणे आहे की त्यांनी आपल्या डोळ्यांनी त्या भूताला पाहिले। मदन, आज आपण नाही जायगा। बेकरी का बिल कब से पड़ा है 10,000 रुपया? आणि माझे पण भाजी दे 15,000 रुपये। काय गोंधळ चालवलाय? ऑफिसात चला तर काय, ही काय असल्या गोष्टी बोलायची जागा आहे? आमका इथे क्या पैसे दे मतलब है साहब? बोले आज हमारा पैसा लेके जाएगा। मन करा लावडा, आवाज चढवायची काय गरज नाहीये। पुढच्या आठवड्यात पैसे घेऊन चला। चला दादा। मुनीम जी, जी हुंडी पेपर द्या। दोघांची पर साइन पाहिजे। तारीख, वार, ऍड्रेस, आंकडा सगळा पाहिजे। लो बाबा घेन लो। मोजायचं काय त्या छेडजी, तुम्ही दिलेत ते मला। अरे बरी हुंडीच्या काय झाला? अहो हुंडी तयार आहे, 1,00,000 रुपये, 13 फेब्रुवारी बुधवार। बुधवार काय झालं? बुधवार पैसा लेतो देतो नाही, बस चुकला आहे। पण शेडजी, सौदा पटला नाही, हमारी जबान पक्की, उद्या लई जा नाही। बरं शेडजी, ही घ्या आपली हुंडी। हा, उद्या येतो आम्ही। उद्या सेंड करा। थँक्यू थँक्यू। तुला अगदी बुधवार म्हणून गाकडून ओरडायचं काय कारण होतं? अरे बुधवारला बुधवार नाही तर काय मी रविवार म्हणणार? हा, त्यात हरकत काय, उद्या मिळतील ना पैसे। चल चल। शेठजी राम राम। सदू कसाला बूम मारतोस, माझा दिल धडधड करते। बरे शेठजी, दिल धडधडला पाहिजे, तो जर थांबला ना तर मामला खरास। कसा? हा शेठजी, हा तुमचा भाग्यवान खडा मिळाला का? हा, मोठ्या कष्टानं मिळाला शेठजी। अजब माणूस आहे तू।
छान आहे. आभारी आहे शेठजी. आता हे जे धोके गेले ना ते एक सुरेन आणि मदन की नाही? हाँ हाँ तुला माहिती आहे. माहिती? शेठजी लहानपणापासून त्यांच्या घरी जाणं येणं आहे. अहो फार मोठं घराणं आणि त्यांचे वडील ना शेठजी. हो हो देव माणूस देव माणूस. पण हे लोक म्हणजे वाईट नाही आहेत. म्हणजे एकही व्यसन नाही आहे. दारू कधी पीत नाहीत, जुगार कधी खेळत नाहीत आणि बायकांच्या बाबतीत राम राम राम. पण आता आता काय? आता म्हणजे बाबा पैशाच्या बाबतीत म्हणाल ना शेठजी तर महाचे जाने दोना. आपणाला काय मतलब आहे त्याचा? अरे माझा तर मतलब आहे ना, बोल ना. नाही म्हणजे शेठजी तसं काही विशेष नाही आहे. माणसं मोठी प्रामाणिक आहेत, बेमान बिलकुल नाही आहेत. कुणाचा चुकून पैसा कधी बुडवणार नाहीत. हा शेठजी आता ते पैसे वसूल करायला बाटाचे चांगले चार पाच जोड सहज झिजून जातील. बापाला त्याच्या आयुष्यात जर पैसे नाही मिळाले तर ते पैसे त्याच्या मुलाच्या आयुष्यात नक्की मिळतील. देख सद्दू, जो पैसा देतो वो वसूल भी करतो. फिर्याद? कमिशन साहेबांची मुलं आहेत, फिर्यादीला घाबरणारे नाही आहेत. दोन चार केसेस कोर्टामध्ये असल्याशिवाय वडी त्यांना अन्नच गोड लागत नाही आहे. काय? हा साधे सुधे माणसं समजू नका तुम्ही त्यांना. चांगलं शहाण्णव कोळी मराठ्यांचं रक्त आहे मराठ्यांचं. कुणी नुसत्या वाकड्या नजरेने त्यांच्याकडे पाहिलं ना तर एकदम नाही म्हणजे तशी सज्जन माणसं आहे. खाक सज्जन आहे. पैशाचा भी धोखा जानचा भी धोखा. अरे जान पैसा? बड़ी शेठ जी आपण काय समजलो नाही. पण मी समजलो, तुमने मेरी जान बचाई. फार चांगला माणूस. अरे शेठ जी शेठ जी जान का काय झालं? हरामखोर मूळच्या नावे वायरा करून देखील शब्द फिरवला. तेव्हा परवा तेव्हा यांच्या चैनी झाले. कधी पाळत्या कधी पत्ते. हे काय केलं? बरोबरच. हे घर म्हणजे दुगाराचा अड्डा बनवलाय तुम्ही लोकांनी. कशाला जमवता ही जत्रा? चला निघाय पण निघा बघा. आता अपमान केला तुम्ही माझ्या मैत्रिणींचा. हो तुझं डोकं फिरलंय पण आता ठिकाणावर आणतो ना मी ते. आजपासून घरातल्या सगळ्याच्या सगळ्या नोकरांना सुट्टी. स्वतःची काम स्वतःच कर आणि खबरदार पुन्हा या आक्षेपाने बद्दल हात लावलास. या खेळानंच आमचा धंदा बसवला, हॉटेल बुडवलं. हॉटेल बंद पडलं तुमच्या मुलं. स्वतःला बिझनेस चालवता येत नाही आणि दोष मात्र आमच्यावर. वडापटल वांग्यावर काढता तुम्ही. मिस्टर पिंटो. यस सर. आम्ही तुम्हाला नोकरी कुठून देणार? अहो आमच्या धंद्याचेच फार बारा वाजलेत. वर्तमानपत्रात ती भूताची बातमी आली तेव्हापासून आमच्या हॉटेलमध्ये एकही कस्टमर फिरकत नाही. होय जो तो हॉटेल फ्रान्सिस मध्ये जातो. मिस्टर पिंटो. यस सर. तुम्हाला नोकरी मिळेल फक्त एका अटीवर. समजलं साहेब, काळजी करू नका. उद्या फ्रान्सिस हॉटेलचे सगळेच कस्टमर्स हॉस्पिटलमध्ये असतील. अरे गोविंद आणखी 25 प्लेट खीर पाहिजे, चल लवकर. गोविंद. हा पिंटो कशाला आला होता? विचारत होता की त्याचं काही पत्र आले काय म्हणून. पत्र? हा मग ऑफिस मध्ये यायचं होत. किचन मध्ये यायचं काय कारण? पिंटोची कारवाई आहे ही. खिरीमध्ये विष मिसळलं त्याने. शब्द समजमध्ये आला चंदू. हा
आज हॉटेलचा सत्यानाश झाला असता पण तू वाचवला, हॉटेल बंद झाला असता पण तू नवा लाईफ दिला। आजपासून तू हॉटेलचा मॅनेजर नाही, आमचा पार्टनर, या हॉटेलचा मालक। आजची ताजी बातमी, आजची ताजी बातमी, वेटर हॉटेलचा मालिक बनला। आजची ताजी बातमी, आजची ताजी बातमी, वेटर हॉटेलचा मालिक बनला। अरे मदन, आज ही कुठलं बुकिंग नाही मला माहित आहे। काय शेठ, तुम्ही दिल्लीला गेला आम्हाला सांगितलं पण नाही, तुमचा नंबर आम्हाला गोलमोर हॉटेलमधून मिळाला। अरे तुम्हाला टेलिफोन करायचा मतलब टीम शिवाय काय होऊ शकते। हां, आजची रेस लक्षात ठेवा, पाच नंबरची रेस, तीन नंबरचा घोडा गुल बकावली, पाच नंबरची रेस, तीन नंबरचा घोडा गुल बकावली, दाबून लावा पैसा, एकदम सर्टन्टी आहे। नाही रे, रेस आता आम्ही मागे घेऊन येणार नाही। अगं कायमचे थोडेच घ्यायचे, दोन चार तासाचा प्रश्न आहे। अगं नशिबानी चांगला घोडा मिळालाय, तुला सोन्याची पुतळी बनवीन। सोन्याची पुतळी? अगं बाई खरंच मुबारक झालं की घ्या। रुस्तम जी, थँक यू व्हेरी मच, हे घ्या तुमचे पैसे। नाही नाही नाही, हा रुस्तम जी खोट्या टीप दिलेल्या पैसा कधी ना घेऊ शकते। तुमच्या भाऊ लोकांनी तुमचा जो जुलूम केला ते सडूनी मला सर्व सांगितला, अशा लोकांना लेसन शिकवलंच पाहिजे। चला माझ्या बरोबर। चोर लेखाचे सदू, हे चोर नव्हते, फाडोत्री गुंड होते। म्हणजे? अरे हे जर चोर असते ना तर त्याने माझं पाकिट पळवलं असतं, मला लुटलं असतं, पण तसं काहीच केलं नाही त्याने। माझे हात पाय तोडायचा, मला ठार मारायचा बेत होता त्यांचा। सदू, ही नक्कीच आमच्या बंधुराजांची कारवाई होती। सुवर्ण संधी, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मदन, हे पहा काय झालं। इंडियन एक्सप्रेस, हे बघ, 300 कस्टमर्स हॉटेल अकॉमोडेशन वॉन्टेड 6 मिनिट साठी। क्या करा हिशोब, 300 कस्टमर्स फॉर 6 मंथ्स, 1 करोड आणि 8 लाख रुपये। गुडनेस, केला हिशोब, त्यातनं काढ।
राहायचा खर्च, जेवायचा खर्च, कन्व्हिनियन्स, ट्रॅव्हलिंग, नेट प्रॉफिट 48 लाख ऑफ रुपीज. 48 सरीन, ही पार्टी आपल्याला मिळाली तर आपण पुन्हा एकदा सावरू शकू, पुन्हा एकदा खंबीरपणानं उभं राहू शकू. ऑपरेटर, बुक अ लाइटनिंग कॉल टू कॅलकटा. फोन नंबर इज 531517. येस येस, मॅनेजर लक्ष्मी इंडस्ट्रीज कॅलकटा. ओ, हॉटेल गुलमोर बॉम्बे. हा हे बघा, मी पासो बॉम्बेला आसची. हा, दुसऱ्या हॉटेल कसं आहात? आपका हॉटेल मी बघेन. हा हा, थँक यू व्हेरी मच मिस्टर मुखर्जी. हा पण मुखर्जी साहेब, हॉटेल गुलमोर मध्ये गेल्यानंतर काय करायचं लक्षात राहील ना? हा हा, बराबर आहे. हा थँक यू, थँक यू, घ्या चहा घ्या. मिस्टर मदन, एक गडबड आहे. सगळा रूम एअर कंडिशन नाही. आपण येण्या अगोदर सगळ्या रूम आम्ही एअर कंडिशन करून टाकू. मिस्टर मदन, आम्हाला 300 रूम्स पाहिजे. 300 रूम? हा हा, ठीक आहे ठीक आहे, 50 रूम्स आम्ही आणखी बांधून घेऊ. पण तुम्ही रूमच्या रेटनी सांगितला. रुपीज 100 and 50. पण तुमच्यासाठी 25 रुपये कमी, म्हणजे 125 रुपये. आणि ही संधी फक्त तुम्हाला यासाठी देतो का धंद्यापेक्षा मित्रता, माणुसकी, आपुलकी असल्या काही गोष्टी आहेत नाही का? ओके, तर पहिला ऑक्टोबर पासून तुमच्या हॉटेल आम्हाला बुक किया. एक घ्या 10,000 रुपीज ऍडव्हान्स. ओ थँक यू, या करा हिशोब. थँक यू, थँक यू व्हेरी मच, थँक यू. तुमच्या फोन करा. थँक्यू. रिसेप्शनिस्ट कडून नंबर मागून घ्या. हॅलो, प्लीज गेट मी फ्रान्सिस हॉटेल. मिस्टर चंद्रशेखर, आय एम सॉरी, आपल्या हॉटेलच्या बुकिंग जो केला होता ते कॅन्सल करा. काय? ओ येस, हॉटेल गुलमोहर आम्ही बुक केले. व्हॉट डू यू मीन? काय बोलता काय तुम्ही? ठीक बोलची, इथं आम्हाला फॅसिलिटी जास्त आणि रेट भी कमी है. ओ, पण तुम्ही मला शब्द दिलाय. कोण ने लिहून दिला? यू चीट स्काउंडल. बकवास बंद करा. क्या करा हिशोब. अहो, लाखो रुपयांची कामं आम्हाला मिळाली आहेत, बघा ना. त्यासाठी हॉटेल वाढवावं लागेल, रिनोव्हेट करावं लागेल. 5 लाखाचं बजेट आहे, फक्त 5 लाख. यामुळे आमचा विस्कटलेला बिझनेस पुन्हा उभा राहील. ठीक आहे, मी कर्ज द्यायला तयार आहे, हॉटेल गहाण ठेवा. पण पण ते कसं शक्य आहे शेठजी? हॉटेलवर तर आम्ही आधीच कर्ज घेतलंय बँकेकडून. तर मग तुम्ही वाटायला लागा, मी काही एक करू शकत नाही. शेठजी, असं करू नका. हवं तर आपण आमचा बंगला तारण म्हणून ठेवून घ्या. बंगला? ठीक आहे. आणखीन एक गोष्ट, फक्त प्रेम भवन गहाण राहणार नाही, त्यातली प्रत्येक वस्तू गहाण म्हणून राहील. जशी आपली इच्छा. घरचे पैसे येतात का? बरोबर काम कर. चला साहेब, आपल्याला बोलावतो. बरं येतो, चला. कॉन्ट्रॅक्टर साहेब, माफ करा हो, उशीर झाला. आपल्यासाठी चेक कॅश करायला गेलो. ठीक आहे. मग सगळी तयारी झाली? होय साहेब. गुड. Start the band.
काय झालं? आपण पार बुडालो मदन, पार बुडालो. कोणी झालं नाही. काय हॅलो हॅलो कलकत्ता 1353 लक्ष्मी इंडस्ट्रीज. लक्ष्मी इंडस्ट्रीज ते एखादं नाही नाहीये. पण असं कसं होईल? आम्ही याच नंबरवर त्यांच्याशी संपर्क साधला होता. त्याच्या देवाला निकाल घ्या, ते चले गए. नाही गेलं कुठे? अरे लक्ष्मी इंडस्ट्री तिथं कशी असेल? ती आहे तिथं. करेक्ट. प्लीज प्लीज मॅनेजर साहेब, माझं ऐका हो. अहो पण कोणाचा फोन होता? बँकेचा फोन होता. हॉटेलवर जप्ती आणतायत. सुरेंद्रदादा, हे सगळं काय चाललंय? मदन, आईचे श्राप आहे ते. आपण तिची जे हाल केले त्याची देव आपल्याला शिक्षा देतोय. सध्या जीवाला धोका नाही, पण फार काळजी घेतली पाहिजे. पॅरालिसिसचा अटॅक आहे. म्हणजे अर्धा? अरे देवा, हे काय झालं? डॉक्टर घाबरू नका, ही औषध मागवून घ्या, ताबडतोब द्यायला हवीत. औषध कुठून आणणार? घरात तर रेशन सुद्धा नाही भाऊजी. औषध येतील आणि रेशन सुद्धा. कोर्टाची डिक्री घेऊन आलोय मी. डिक्री? या घराचा लिलाव व्हायचा आहे. तुम्हाला ताबडतोब हे घर मोकळं करावं लागेल. शेठजी, यांची स्थिती तर तुम्ही जाणताच आहात. यांना तर जागच सुद्धा हलता येत नाही. आमच्यावर दया करा शेठजी. खरं म्हणजे तुमची लायकी नाही, पण कमिशनर साहेबांचा संबंध लक्षात घेता 2 दिवसाची सवड देतो. तिसऱ्या दिवशी लिलाव होईल. हे घर तुम्हाला सोडावंच लागेल. मम्मीने सांगितलंय मदन काका चांगले झाले की सगळ्यांना खायला आणतील.
काका तुम्ही रडताय? डॅडी रडू नका, मला भूक नाही, खरंच नाही. माझे डॅडी आजारी आहेत, हे औषध द्या. प्रभाकर ही औषध काढ, 140 रुपये द्या. ही घ्या आमची पिगी बँक, ज्याच्यात आम्ही खूप पैसे जमा केलेत. हे काय, हे 25 रुपये सुद्धा नाही. आमच्याकडे ते एवढेच पैसे आहेत. ही औषध प्रथम 140 रुपये आणा आणि मग औषध घेऊन जा. ही घ्या तुमची पिगी बँक. हे घ्या 140 रुपये. सदू काका माझी डॅडी फार आजारी आहे. ऐकलं मी बेटा, सगळं ऐकलं. सदू भाऊजी, माया वहिनी, मी सगळे औषध आणलेत. घ्या, ही याला ताबडतोब द्या. सदू, सदू तू माझ्यासाठी औषध आणलीस, तू मी मात्र तुला उपरा म्हणालो होतो, तुझा अपमान केला होता. जाऊ दर ते सगळं. हे आधी कोणी घे पाहू, घे ना. नाही रे सदू, मला जगायचं नाही, मरू दे मला, तीच लायकी आहे माझी. एवढ्या भरल्या घराचं स्मशान केलं मी, स्मशान केलं. आमच्याच पापाची फळ बघतोत आम्ही भाऊजी, दोष कुणाला द्यायचा? उद्या तर एक घरी सोडावं लागणार. त्यांनी रामने जप्ती आणली. जप्ती काय सांगता? चंदू पाहिलंच का कोणाला ते? कोण आहे त्या? मी ओळखत नाही ना. इथं कशाला आलेत? भीक मागायला. भाऊजी ह्यांना ह्यांना पॅरालिसिस झालाय. तात्याचे धनीरामाची नोटीस घराच्या लिलावाची. आम्ही घरातनं बाहेर काढलं ना तुम्हाला, आज देवाने 30 वेळा आमच्यावर आणली. सांगा भाऊजी, अशा आजारी माणसाला आम्ही कुठं घेऊन जाणार यावेळी? एक पैसा सुद्धा उरला नाही भाऊजी, काही उरला नाही जवळ. तुम्हीच आम्हाला वाचू शकाल भाऊजी, तुम्हीच मदत करू शकाल भाऊजी. तुमच्या पुढे पदार पसरला, दया करा भाऊजी, दया करा. तुम्ही केली होती दया? किती किती प्रकारनी छळ केला तुम्ही नम्रतेचा. आई तर बिचारी तडफडून तडफडून मेली, तिची दया आली नाही तुम्हाला, आणि आता माझ्याजवळ दयेची याचना करता? धाडस तरी कसं झालं तुम्हाला इथवर यायचं? चालत्या वळतून आज बोलतोस काय तू? हे बरोबर बोलतोय मी, बघता काय, चालत्या वळतून का नोकरांना बोलावून हाकलून देऊ धक्के मारून? संतापाच्या भरात स्वतःला तू विसरला होतास म्हणून मी तुला अडवलं नाही.
पण दोस्त इतका कठोरपणा तुला शोभला नाही. हा कठोरपणा मला माझ्या भावाभावजाने शिकवलाय सदू. ठीक आहे, अरे पण त्याची शिक्षा त्यांना पुरेपूर मिळालेली आहे तुझ्याकडून आणि परमेश्वराकडून देखील. त्यांची स्थिती मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेली आहे. फार केविलवाणे अवस्था झाली आहे त्यांची. तू जर आता त्यांच्या मदतीला धावला नाहीस ना, तर तुझे भाऊ रस्त्यावर येतील, भीक मागतील. तेच तर मला पाहायचं आहे सदू. अरे पण तुला काय इतका पुणका आलाय त्यांचा? केवळ माणुसकीच्या नात्यानं. माझ्या आणि त्यांच्या नात्याची काय तमा धरली त्यांनी? पाठचा भाऊ होतो ना मी त्यांचा, कसे वागले ते माझ्याशी. ए अरे मला ठाऊक का नाही, मी होतो ना तुझ्या बरोबर. पण दोस्त प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. तुला वाटतं तितकं वाटवं त्यांच्या वाट्याला आलेलं आहे, केलेल्याचं त्यांना आता पश्चाताप वाटतोय. चंदू एक गोष्ट लक्षात ठेव, पश्चातापाच्या आश्रून पूजा केली तर परमेश्वर देखील पावतो, क्षमा करतो. पण मी परमेश्वर नाही. पण चंदू माझा ऐकशील, तुला त्यांना क्षमा केली पाहिजे, माझ्यासाठी, आपल्या दोघांच्या दोस्तीसाठी. मैत्रीसाठी एक वेळ मी प्राण देईन सदू, पण ह्या विषयात मी तुझाही ऐकणार नाही एक अक्षर सुद्धा. बरोबर आहे माझ्या मित्रा, आता कशाला ऐकशील माझं? फार मोठा माणूस झालायस ना तू. जी खुर्ची मिळाली तुला, त्या खुर्चीवर जाऊन बसला ना की माणूस स्वतःखेरी दुसरा काही विचार करत नाही. अरे माणूस की विसरलायस तू, मग माझी मैत्री कुठल्या झाडाचा पाला? चंदू यशाना अंधा झालायस तू. काल मदन आणि सुरेन ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणी आज तू जाऊन पोहोचलेला आहेस. मी तुला शेवटचं एकच सांगतो की तू जर माझं ऐकलं नाहीस तर आपला स्नेह संपला, मैत्री मैत्री मेली तरी चालेल, पण मी माझी भूमिका सोडणार नाही. आपल्या घराचा लिलाव होतोय. लिलाव? हो, आता दुसरे लोक इथे राहणार. आपण नाही राहायचं? नाही, आपण नाही राहायचं. मदन, मोठ्या हौसेनं प्रेमानं बांधलं होतं हे घर तुझ्या वडिलांनी, त्यांची आठवण ही कधीही पुसू देऊ नकोस बाबा. माझ्या मित्रांनो, आज माझ्या एवढा दुर्दैवी कुणी नसेल या जगात. हे घर ज्या घरावर मी माझ्या घरापेक्षाही जास्त प्रेम केलं त्याचाच लिलाव बोलण्याची पाळी माझ्यावर आली आहे. काळाचा महिमा आहे दोस्त. चंदू आपल्या घराची विटंबना होत आहे, थांबव हा लिलाव. आजीने सांगितलं होतं तुम्ही सगळं काही बघता, आपलं घर विकतात आजोबा. आम्ही कुठे जायचं? आम्ही कुठे राहायचं? आपलं घर वाचवा आजोबा, आपलं घर वाचवा. कमिशनर साहेबांनी या भव्य वास्तूचा पाया जणू प्रेम माया ममता यांनीच भरून काढलंय. हे त्यांच्या स्वतःच्या पुण्याईचं घर आहे. कधी काळी या घरामध्ये गोकुळ नांदत होत, मला आजही तो दिवस आठवत. त्यावेळी या घरामध्ये पुन्हा एकाचा साखरपुडा मोठ्या थाटामध्ये साजरा झाला होता. मी देहभान विसरून मस्तीमध्ये गात होतो. त्या कुणा एकाला देखील आज तो दिवस नक्कीच आठवत असेल. होणार तुझ लगीन होणार.
तुझं लगीन होणार, होणार तुझं लगीन होणार, दोन ते चार हात होणार, अरे घड्या सौंगड्या तुझा नवर देव होणार। सज्जन खुद कमिशनर साहेबांची ही खुर्ची, ही साधी सुधी वेताची खुर्ची समजू नका, तर कमिशनर साहेबांच्या आशा आकांक्षाच्या धाग्याने विणलेली खुर्ची आहे ही। ज्याच खुर्चीत बसून त्यांनी आपल्या मुलांना एकमेकांची काळजी वाहताना पाहिलं होतं, त्यांचं आपापसातलं प्रेम डोळे भरून बघितलं होतं। सुरेन, अरे काय झालं, तुला बरं वाटत नाही का? ए तू बोलत का नाहीस? आई माझी नोकरी गेली। अरे गेली तर गेली, हिगेर कशाला करतोस? आमच्या हॉटेलमध्ये मी म्हणेन ती पूर्व असते। मी देतो तुला नोकरी आजपासून, आमच्या गुलमोहर हॉटेलचा चीफ अकाउंटंट तू। मदन, वा मदन दादा, ये हुई ना बात, थ्री चीयर्स फॉर मदन दादा। हिबे हुए, हिबे हुए, हिबे हुए। हे काय आपल्या डोळ्यात पाणी? अग हे अन्नाचे अश्रू आहे, किती प्रेम आहे या मुलांचं एकमेकावर। असं प्रेम ज्या घरातल्या लोकांनी त्या टेबलवर भरभरून उधळलं होता। आपण नुसतं पाहतच राहणार आहात की काय खाणार आहात? भूक भीक नाही लागत? लागत कशी नाही, पण आपल्या या पोरांचा आपसातला जिव्हाळा बघूनच पोट भरलं माझं। हा सगळा दैवाचा खेळ आहे, घराबरोबरच घरातल्या सगळ्या वस्तूंचा लिलाव होतोय, या घराच्या आबरूचा लिलाव होतोय। बोला किंमत बोला। या घराचा लिलाव होणार नाही। शेठजी हा घ्यायचे आणि जेवढं तुमचं कर्ज असेल तेवढं घेऊन टाका। सुरेन दादा, मदन दादा, मदन दादा। अशू, पिंकी, माया वहिनी, घरात कोणीच नाही काय? काय करून बसलो मी, सुडाच्या नादात आपल्याच माणसांना दूर लोटलं, आता मी त्यानं कुठं पाहू आणि कुठं शोधू? मला नाही वाटत की ह्या जन्मात आता आमची भेट होईल। नाही दोस्त, एवढा निराश होऊ नकोस, जरा धीराने घे, सगळ्या गोष्टी ठीक होतील। हे बघ, तू त्यांचा शोध या बाजूला घे, मी इकडे बघतो त्यांना। चा Thank you.
आशु पिंकी सोडून गेलं दादा कुठे चंदू 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 सुरेन दादा मदन दादा सुरेन दादा मदन दादा सुरेन दादा तुम्ही कुठे गेला होता चंदू तुम्ही कुठे गेला होता सदू काकाच्या घरी सदूच्या घरी होय चंदू सदूने सांगितले जोपर्यंत हे संकट टळत नाही तोपर्यंत त्यांना माझ्या घरी घेऊन जा म्हणून माफ कर दोस्त हैरान झालास ना अरे मी हे सगळं मुद्दामच केलं तुझं तुलाच कळावं की रक्ताच्या नात्यामध्ये किती ओढ असते किती प्रेम असतं ते दोस्त हा जो सगळा त्रास दिला ना मी तुला मला क्षमा कर अरे क्षमा कसली रक्ताच्या नात्या इतकंच दोस्तीचं नातं देखील अतूट असतं आमच्या घराला सावरलंस तू तोच तसावा तर असा होणार तुझं लगीन होणार